सर पाण्याची समस्या. सर माझा प्रश्न पहिले एक शब्द बोलू नका कोणी. अरे आपलं एवढं फेमस मराठी न्यूज चॅनल एकापेक्षा एक ब्रेकिंग न्यूज देणार आणि तुम्ही कसले हलतू न्यूज रिपोर्ट घेऊन आला. एक ना धड भाराभर गुंड्या. गुंड्या नाही सर, चिंद्या. चव्हाण झटकली. बॉस नेहमीच बरोबर असतो, कळलं? गुंड्याच. आता आहे ना अशी काहीतरी न्यूज बाईट बनवा ना की दिवसभर लोकांना दाखवली ना तरी त्याला लोक कंटाळत कामा नाही. ओके येस. मिस भेंडी, तुमचा रिपोर्ट कुठे? सर मी भेंडी नाही, पडवळ. हसू नका. कुठली तरी भाजी आहे ना, मग रिपोर्ट दाखवा ना. तयार नाही आहे सर, मी रजेवर होते ना. मग आता कायमची रजा घ्या. हे असं असं फेस करून माझ्यासमोर उभे राहता आणि मग करता माझ्या तोंडाला फेस येणार आहे एक दिवस. हे असंच जर चालत राहिलं ना तर आपण सगळे एक दिवस रस्त्यावर येऊ. तो रस्ता कुठे गेलाय? काय हे बाबू पवार कुठे गेलाय? तो रस्त्यावर आलाय. काय गेलाय? आधीच किसवाले बाबांची इंटरव्ह्यू घ्यायला गेलाय पेडर रोडवर. नमस्कार, मी इंडिया जकास न्यूज चॅनलचा न्यूज रिपोर्टर बाबू पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बाबा का चमत्कार या कार्यक्रमात. आज आपण आलोय किसवाल्या बाबांच्या दरबारामध्ये आणि या बाबांचा विशेष चमत्कार म्हणजे हे बाबा फक्त पाण्यावर चालतात. आणि इंडिया शकास न्यूज चॅनलवर हे बाबा फक्त आज माझ्याशी बोलणार आहे. बाबा माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही फक्त पाण्यावरच का चालता? ओ बाबा ओ थांबा. ओ बाबा मी काही काहीतरी प्रश्न विचारतो तुम्हाला. विचारा. तुम्ही फक्त पाण्यावरच का चालता? चांगला प्रश्न आहे. माझे वडील योगानंद, त्यांचे वडील परमानंद, त्यांचे वडील देवानंद यांनी 3 दिवस पाण्याखाली राहण्याचा विक्रम केला होता आणि 4th दिवशी संपूर्ण खानदानाचा वेताळ झाला. पाण्यात पडलेले हे 3 वडील वाले बाबा काय प्रकरण आहे? कोणाच्या काही शारीरिक व्याधी असतील तर ते आमच्या किसमुळे बऱ्या होतात. कोणाचा हात दुखू दे, कोणाचा पाय दुखू दे, कोणाचं डोकं दुखू दे, कोणाचे ओठ दुखू दे, आमच्या किसमुळे त्या सर्व व्याधी बऱ्या होतात. नाही मग असं करूयात ना की सगळी हॉस्पिटल बंद करून टाकूयात देशातली. म्हणजे आम्हास कळले नाही. ट्रीटमेंट तर तुम्हीच देताय ना बाबा. मग असं करा, हार्ट अटॅकला द्या किस, किडनी प्रॉब्लेम आहे द्या किस, डोकं दुखतंय द्या किस, मूळव्याधावर पण देता का? काय झालं? माझ्या जखमीवर बाबलीच्या काट्यांना औषध लावू नका. मग एक काम करा, चांगल्या डॉक्टरला दाखवा ते प्रकरण. फार सुटलाय, फार सुटलाय हा, समज द्या याला. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका, फक्त महत्वाचे प्रश्न विचारा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी बाबांना विचारणार आहे, ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बाबा हकीस तुम्ही देता कसा? हकीस म्हणजे आमचा प्रसाद आहे आणि जो कोणी आमचा किस तोंडी लावतो त्यांच कल्याणच होऊन जात. हकीस ज्या गोष्टी दुखतात त्या जागी लावला की त्या बऱ्या होऊन जातात. आणि हा किस म्हणजे खोबऱ्याचा किस, खोबऱ्याचा किस, खोबऱ्याचा किस, खोबऱ्याचा किस. वा वा वा, बाबांचा चमत्कार सगळ्यांनी बघितलेला आहे. बाबांना आपण कोणी समजू नाही शकलो. बोला किस वाले बाबा की जय. किस
वाले बाबा की जय। या बाबांना समजून घेण्यातच आपण मोठी चूक केली आहे, पण आज या बाबांचा खरा खुरा चेहरा आय झेड न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे। या दाढीच्या आड दडलेला हा किसवाला बाबा नसून कुख्यात डाकू किसनाय पोलीस। तर तुम्ही बघितलेला आहे की किसवाल्या बाबाचा पर्दा फाश मी कशा प्रकारे केलेला आहे। मी बाबू पवार आय झेड न्यूज चॅनल तर्फे। तुफान बाबूराव कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू सर। काय न्यूज आणले तुम्ही? थँक्यू सो मच सर। नाही पण बाबूराव खरंच तुम्ही ही न्यूज आणलीत ना, पण बरं झालं, नाहीतर आमचे कान कापले गेले असते। सर कान नाही नाक। असू दे, शरीराचा कुठला तरी अवयव आहे ना, हे कापलं काय आणि ते कापलं काय फरक नाही पडतो। आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुमचा बॉस आहे, बॉस हा नेहमीच बरोबर असतो। याच्या पुढे जर माझ्या चुका काढल्यात ना तर मी तुमचा पगार कापून टाकेन। सर याचा पगार कापा पण माझा वाढवा। ही ब्रेकिंग न्यूज मी दिले ना सर। बाबूराव अहो एका ब्रेकिंग न्यूजनी काय होतंय, चार पाच ब्रेकिंग न्यूज आणल्या ना तर मी तुमचा पगार असा वाढवून टाकेन। काय तुम्ही तरुण आहात, क्रिएटिव्ह आहात, म्हणून तुमच्या खांद्यावर मला ही जबाबदारी सोपवायची। सर ऑलरेडी माझ्यावरती खूप जबाबदारी आहे, तो माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे। माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं अजून, माझं लग्न व्हायचं अजून। पहिलं बहिणीचं करू नंतर तुझं करू, एकत्र करूया। अरे याचं काय वेगळंच चाललंय? असू दे सर, कसं आहे ना माझं लग्न झालं नाही तर माझ्या बहिणीचं कसं होणार, म्हणजे आधी मला माझं केलं पाहिजे ना। आणि लग्नाच्या आधी जर माझी आबरू गेली तर मी कुणाला तोंड दाखवू सर? काय आहे? काय नाही बाबूराव, नक्की काय झालंय? आता काय सांगू सर तुम्हाला मी? मग नका सांगू। नाही ऐका ना, ऐका सांगतो। एक तर माझा पगार कमी, त्यामुळे मला नाईलाज म्हणून एका घटस्फोटी तरुणीच्या घरी राहावं लागतं पेईंग गेस्ट म्हणून। मग चांगलं आहे की? हा चांगली आहे, मस्त आहे। काय झालं, काय चांगलं? बॉस कोण आहे? सॉरी काय चाललंय सर, वाईट नजर आहे तिची माझ्यावरती। तुझ्यासाठी मी असतो ना। काय केलं सर, तू काय केलं असतं? मी बोलला नाही रे, करूनच दाखवलं असतं। बोलायला सोपं असतं सगळ्यांना, पण बाई पासून आबरू वाचवणं काही खायचं काम नाहीये। बाबूराव याचा पुरावा मिळाला असता ना तर आपण तिच्या विरुद्ध केस केली असती। केसच केली असती? अरे मग पुरावा आहे ना माझ्याकडे। काय झालं सर, काल आंघोळ करताना माझ्या मोबाईलचा व्हिडिओ ऑन ठेवला होता मी, हे बघा सगळं रेकॉर्ड केलेलं आहे मी, हे बघा। क्या बात है, हा वेगळा गोळ आहे। काय 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 करतो काय रे तू? अच्छा तो वेगळा व्हिडिओ आहे, हे बघ। बाबूराव ब्रेकिंग न्यूज आहे ही, म्हणजे आतापर्यंत महिलांवर अत्याचार झाले होते पण एक महिला एका पुरुषावर अत्याचार करते, बाबूराव ही ब्रेकिंग न्यूज होईल। ब्रेकिंग न्यूज वगैरे कसं काय, काही करणार का माझ्या बरोबर? असलेली आबरू पण काढताय का सर? अरे आबरू कसली जाते बाबूराव, तुम्ही प्रसिद्ध व्हाल। आतापर्यंत लोकांनी सती सावित्री बघितली होती पण तुमच्या रूपाने लोक आता सता बाबूराव पाहतील, तुम्ही एकदम प्रसिद्ध व्हाल बाबूराव। असं प्रसिद्ध वगैरे काही बोलतो हा माणूस, माझी इज्जत करणार एक दिवशी। हे बघा सर असं काही करू नका प्लीज, प्लीज केस 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 करायची, अरे अंगावरचे केस उभे राहिले आता माझ्या। काळजी करू नकोस, अरे ही ब्रेकिंग न्यूज जर बाहेर पडली ना तर उघडे सर आपल्या दोघांचा पगार वाढ।
नाही त्यात होत ना ते अरे अंघोळ 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 ती न्यूज फ्लॅश करून टाक ओके तुम्ही काळजीच करू नका क्लिप मिळालीच म्हणून समजा आणि आता बघा टीव्ही वर सणसणीत न्यूज फ्लॅश येस पगाराचं लक्षात ठेवा वाचलो नाहीतर त्या उघडे सरांनी ना माझी इज्जत काढली असती आता हा कुठं गेला माणूस आला राजधानी एक्सप्रेस सारखा सुसाटक पळत आलास मला एकट्याला टाकून मग तिथे थांबून काय करायचं होतं इज्जत काढून घ्यायची होती माझी अशी बरी तुझी इज्जत काढून देईन मी मग फोन मस्त आहे रे तुझा मस्त आहे ना हे माझ्याकडे पण माझा फोन आहे वा मस्त ब्लॅक ब्लॅक व्हाईट कृष्ण धवल कृष्ण बॅलन्स आहे का नेहमीच असतो माझ्याकडे ना यात नाहीये तो कधी असतो मला सांग ना बॅलन्स महत्वाचं नाहीये मग काय मला सांग या मोबाईल मध्ये काय काय फ्री आहे रे बरच काही फ्री आहे याच्यामध्ये म्हणजे काही स्कीम्स फ्री आहेत बाकीच्या पण गोष्टी फ्री आहेत का कशाला पाहिजे तुला माझा मोबाईल एवढा कॉल करायचा होता आला मुद्द्यावरती कॉल करायचा होता करा कॉल ₹5 बॅलन्स आहे लवकर आवरा ₹5 बर बर ए ब्लूटूथ ला पैसे लागतात का रे नाही ब्लूटूथ ला पैसे नाहीत लागत नाही वायफाय ला पण नाहीत लागत बर ते वायफाय पैसे आपण घालायचे नाहीत ना कशाला घालायचे तुला काय कळतंय रे तुला काय कळतंय रे मोबाईल मधलं अरे सॉलिड चाललाय चाललाय तू फोन लावतो काय करतो तेच म्हणजे फोन वर काय बोलायचं ते ठरवणं चाललंय व्हेरी गुड व्हेरी ₹500 ना बरोबर आहे मग लवकर ठरव हो ठरवून बोल नाही तर बोलून ठरव हो ठरलं झालं अरे तू फोन तर केलाच नाही ₹5 वाचवायचे होते ना अच्छा किती वेळ बोललो तुझ्याशी बरोबर आहे पैसे वाचवले एक मिनिट माझा फोन येतो त्याच्या फोन आलाय फोन आहे बघ बघ हॅलो बाबा हा मी ऑफिसला आहे काय बाबा हो मी पोचतो लवकर हो बर हो अरे बाबांचा फोन होता रे आई आजारी आहे म्हणून म्हणजे काय सिरियस नाही ना नाही तर ते जाऊन बघावं लागेल ना मला तू इकडे सगळं सांभाळून घेशील ना तू काळजी नको करू मी आहे ना हा त्या उघडे सरला पहिले सांभाळून घे यार उघडे सरांची तर काय काळजीच करू नकोस तू आता काय काय म्हणजे फोन आहे मी जातो तू सांभाळ सगळं मी सगळं सांभाळतो तू काही काळजी करू नकोस मी आय झेड न्यूज तर्फे प्राजक्ता शिंदे बाबूरावांच्या गाजलेल्या प्रकरणाबद्दल मुलांची मत जाणून घेऊया तुमचं मत काय अरे पुरुषासारखा पुरुष असताना त्या बाबूरावला मदतीसाठी का बाटलीची गरज पडली अरे मला तर तीच शंका वाटते मला तर वाटतं हा न्यूज स्टंट असावा पब्लिसिटी साठी हा सर्व उपद्व्याप आहे आपण तर म्हणतो बाबूराव इज अ ग्रेट कॅमेरामॅन अमित सोबत प्राजक्ता शिंदे बाबूराव बद्दल आपलं काय मत आधी बाटली सापडली की बायको भडकायची पण आता ही केस झाली बाटली सापडली तरी बायको भडकत नाही तिने मला परवानगी दिली थँक्यू बाबूराव थँक्यू आईला न्यूज रिपोर्टरची ब्रेकिंग न्यूज केली यांनी त्यांना धडा शिकवलाच पाहिजे चांगला आता काय बाबू कस्त फोन हा बोल ब्रेकिंग न्यूज कोणी दिली माझ्याबद्दल कळलं तुला तू बघितलीस क्लिप कळलं सगळं मला कळलं सगळ्या जगाला कळलंय ते आता मी काही सी डी टाकून नाही बघितली माझ्या घरी तुला माहितीये का या गोष्टीमुळे आपलं नशीब उघडेल अरे नशीब उघडेल काय नशीब उघडेल तो ऑलरेडी उघडा आहे त्याने सगळ्यांना उघड करायचं ठरवलंय का अरे उघडे सरांनी ना पगार वाढवलाय आपला मग अरे आपली आयुष्यातली पैशाची चणचण आणि वणवण थांबेल कळत कसं नाहीये तुला अरे चणचण भागेल वणवण थांबेल पण इज्जत गेली त्याचं काय करू तू ठेव आता तू ठेव फोन मला आता शूटला जायचंय आपण नंतर बोलू हा माझा एक आहे हॅलो ए ऐक हॅलो ए राजू अरे हे बरं नमस्कार मंडळी आजच्या आपल्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय असा आहे की बाबूराव प्रकरण जो बोलबाल होतोय जो ओवापोवा माजवला जातोय त्याच्यावर काय होणारी प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घ्यायला जमलेलो आहोत आजचा आपला सवालही हाच आहे की बाबूरावांचा जो हा प्रकार गाजतोय तो स्टंट आहे का तर याच गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत दोन पाहुणे आलेले आहेत पहिल्या पाहुण्या आहेत स्त्री मुक्ती संघटनेच्या निशा वाचाळ आणि दुसऱ्या आपल्या पाहुणे आहेत पुरुष मुक्ती संघटनेचे वसंत केसाळ साहेब बोला निशा मॅम तुमचं काय म्हणणं आहे बाबूराव चोराच्या उलट्या बोंबा नाहीत का म्हणजे तुम्ही अशा उलट्या बोंबा कशा काय मारू शकता की नाही ते आम्हाला काय माहित नाही आमचं काम स्त्रियांचं समर्थन करणं अच्छा म्हणजे स्त्रियांनी जर पुरुषांवर अत्याचार केले तर ते पुरुषांनी सहन करायचे असं तुमचं म्हणणं आहे कशावरून कामिनीला थडकून खोटा आणला नसेल नाही पण तुम्ही असं कशावरून म्हणू शकता तुम्ही पुरुष स्त्रियांवर जळता मग अहो आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या पुढे आहे
मग या क्षेत्रातच पाठी का? बघा बघा बघा, म्हणजे आता तुम्ही तुमचा मुद्दा खोडून काढताय. नाही नाही पुरुषांपेक्षा मागे नसतात, म्हणजे तुम्ही आता तुमचा मुद्दा खोडताय. तसं बोलायचं नव्हतं मला, म्हणजे पुरुषांच्या पुढे स्त्रियांना येऊ द्या. तुम्ही पुरुष स्त्रियांना कधीच पुढे येऊ देणार नाही. जास्त पुढे जाऊ नका, फ्रेमच्या बाहेर जाल. पाहिलं पाहिलं, पुरुष हे असेच करतात. तुमच्याकडे बोलायला वेळ देणार आहे, पण आपल्याकडे दुसरे पाहुणे, त्याने आपल्याला बोलायला संधी द्यायची. तर आपल्याकडे आता दुसरे पाहुणे जे आहेत ते पुरुष मुक्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत केसा साहेब आहेत. बोला, तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे, या घटनेमुळे पुरुषांनी रस्त्यावरती बेरात्री फिरणं हे आता सोयीचं राहिलेलं नाहीये. कुठेही काहीही घडू शकतं. हा टकल्या काहीही बरळतोय. टकल्या नाही, केसाळ. हो, एक मिनिट, मी तुमची बाजू म्हणतो केसाळ, एक मिनिट. बघा मॅडम, कोणत्याही माणसाच्या व्यंगावर बोलणे नाही, म्हणजे ते त्यांचं व्यंग नाही, ते त्यांचं नैसर्गिक अंग आहे. बोला. माझ्या मते कोणतीही स्त्री पुरुषांवर बलात्कार करणार नाही. तुम्ही असा प्रयत्न केला? तुम्ही बाहेर भेटा, बघते. बघा, आहे पुरुष सुरक्षित. एक सेकंड निशा मॅडम, तुम्ही कशावर म्हणू शकता की स्त्री पुरुषावर बलात्कार करू शकत नाही म्हणून? कारण स्त्री मर्यादेचं पालन करते. कदाचित बाबुरावर तिचं प्रेम असेल. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि तुमचं आमचं अगदी सेम असतं. काय सेम नसतो, उगाच तुम्ही बाबुरावला त्याच्यात गुंतवू नका. नाही नाही, काय आहे, बाबुरावांवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे अंतिम सत्य आहे, आणि या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार. तुम्हाला काय उठवायचं ते उठवा हो. नाही म्हणजे कोणताही मुद्दा तुम्ही उठवा, काही हरकत नाही. आपला कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे. पण या चर्चेने बाबुरावच आयुष्यातून उठला नसेल कशावर? काय म्हणजे आता कोण मुलगी त्याच्याशी लग्न करणार ना? अहो, कोणती मुलगी लग्न करेल त्याच्याशी? आणि कोणत्याही मुली नाही ना केलं, मी माझ्या मुलीचं लग्न बाबुरावांशी लावून देईल. ए मुलींचे फोटो. अहो, ही बघा ना, ही कशी आहे. हे मुलींचे फोटो तुमच्या समोर ठेवले, मुलींच्या बॉड्या बघून घ्या. बॉडी? हा, बॉडी म्हणजे शरीर, चेहरा बघायचा असं म्हणायचं त्याला. हो, त्याचं काय आहे, आतापर्यंत मी शांतच कार्य करत आलो, त्यामुळे डेड बॉडी हा शब्द माझ्या तोंडात अगदी फिट बसलाय. अहो, लग्न कार्य मी पहिल्यांदाच करतोय. इथून पुढे मी लग्न कार्याला सुरुवात करणार आणि 13व्या दिवशी सगळं उरकून टाकणार. हा 13वा घालायला आलाय की लग्न जुळवायला? तुम्हाला दुसरा भट मिळाला नाही का? अगं, आपल्या डोक्यावर कर्ज किती आहे? त्यातून या पिंकीचं लग्न करायचं आपल्याला. काय, त्याला लग्न करायची पहिली संधी मी देतोय, म्हणून 15 रुपयात मिळाला तो. हो का? बरं झालं बाबू कालच आला मुंबईहून. ते काय, त्याचे बोंबाम होण्याच्या आधी आपण हे लग्न उरकून टाकूया. अहो, पण ज्यांचा अंतिम संस्कार करायचा आहे ती बॉडी कुठे आहे? नाही नाही, तो कुठे आहे? अंतिम संस्कार नाही हो, लग्न लावता येतं ना. शुभ मंगल सावधान, लग्न. हो, लग्न. एक्सक्यूज मी, आला ग माझा बाबू. अरे वा 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 वा, कोणाचं लग्न ठरवायचं चाललंय? बाबा, पुन्हा एकदा? माझं नाही, तुझं लग्न करायचंय. माझं? माझं लग्न तुम्ही ठरवता इथं बसून. ते पण मला न विचारता. मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, सांगितलं ना मी तुम्हाला. पण बिग ब्रदर, अरे मला लवकर लग्न करायचंय. बघा, लवकर लग्न करायचंय, इथं करून टाका ना मग. अरे पण तुझं लग्न झाल्याशिवाय हिचं कसं करणार? काय, तुझ्या लग्नात जो हुंडा मिळणार ना हिच्या डोक्यात, त्यातून हिचं लग्न होईल आणि माझं कर्ज पिटेल. वा 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 वा, काय ते लॉजिक म्हणायचं तुमचं. पण हुंडा घेणं कायद्यानं गुन्हा आहे, हे माहितीये ना तुम्हाला? हो, मला माहिती आहे. पण मी काय करू, रेस मुळे मी कर्ज बाजारी झालो. प्रत्येक वेळेला विचार करायचो, माझा घोडा येईल, माझा घोडा नेहमीच हारायचा. म्हणून घोड्यासारखा मला वाढवलाय, नाही का? मग काय करू, माझ्याकडे काहीच इलाज नाही. मग माझ्याकडे पण दुसरा इलाज नाहीये. मी हुंडा न घेण्याचं वचन घेतलंय, कळलं? मला माहितीये तू असंच बोलणार, पण आपण हुंडा म्हणून घ्यायचंच नाही, आपण वरदक्षिणा म्हणून घ्यायचं किंवा मानपण म्हणून घ्यायचं. काय हो, म्हणजे काय, यांचं कर्ज फिटेल, उर्मिलाचं लग्न होईल आणि मला खूप सारे दागिने करता येतील. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा माझ्यावरती अवलंबून. आता बोलायचं काय, आई वडील तुम्ही? आहे मी तयार. मुलगी तरी दाखवा ना एखादी चांगलीशी. मग अहो, मुलींच्या बॉड्या बघून घ्या. बॉड्या? अरे म्हणजे फोटो. फोटो बघून घे असं म्हणतायत ते. हो, त्याला बॉड्या म्हणतात. हे एखादा चांगला फोटो दाखवा ना मग.
अरे हा बघ ना, हा खूप छान आहे, खूपच आवडली रे मला. आई सेम तुझ्यासारखी आई. ही बघ. अरे ही का अशी उलटी आहे? अरे उलटी नाही, फोटो उलट आहे, फोटो उलट आहे. ही चांगली आहे. वा 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 वा. मग पिंडदान कधी करूया? नाही नाही, साखरपुडा कधी करूया? अहो मुलीचं नाव कोमल आहे. हो का? तिचे वडील बिल्डर आहेत. बिल्डर आहेत? हो बिल्डर. बिल्डर आहेत तर हीच बघून घे. हीच बघ, हीच बघ. काय तू आधी एकटा बघून घे, मग देण्या घेण्याचं आम्ही बोलू. त्याच्यासोबत नको. कोमल, कोमलचा कोमल हात माझ्या हातात येणार तर गेला कामात न गेला. कोमल सुंदर निर्मळ. कुणी आहे का? ओहो लेडी बॉक्सर मस्त. ओ बॉक्सर ही बॉक्सर. आओ मी काय, आओ मला आओ बोलू. एक मिनिट, मला थोडं बोलायचं हो तुमच्याशी प्लीज. तर मी इकडे आलं मध्ये मी ना तुमच्याशी बोललो. आओ हे जरा आपण थांबूयात का 2 मिनिटं प्लीज. सॉरी. इट्स ऑल राईट. बाय द वे तुम्ही इथे कशाला आलेला? तुमचा हात मागायला. चांगला विनोद करता तुम्ही. हो हो, हे काय विनोद नव्हता हा, मी खरंच तुमचा हात मागायला आलो आहे. माझं नाव बाबूराव पवार आहे. पप्पांनी सांगितलं होतं कोणीतरी बघायला येणार आहे मला म्हणून. बघा ना, बघून घ्या मला मागून पुढून बघून घ्या. खर तर हा प्रोग्राम आहे ना मुली बघायचा, त्याची मला अतिशय चीड आहे. असं वाटतं त्या मुलाला त्या बॉक्सिंग पॅडच्या जागी बांधावं आणि मला पण असंच होतो, मलाही हे कार्यक्रम नाही आवडत म्हणून मी एकटा आलोय तुम्हाला भेटायला. मला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. बघितलं असेल ना टीव्ही मध्ये, मी न्यूज रिपोर्टर आहे IZ News चॅनलचा. तुमचा रिपोर्ट बघितला होता मी. करेक्ट. अहो तुमच्यावर एका मुलीने रेप केलेला ना. रेप वगैरे असं म्हणू नका हो, 4 लोक ऐकतील. रेप नव्हता काय तो, तो फक्त एक प्रयत्न होता, झालं काहीच नाही त्याच्यामध्ये. हो मला सांगा ती मुलगी सुंदर होती का? हा तशी होती पण का. एका सुंदर मुलीने तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही काहीच केलं नाही. काहीच केलं नाही असं कसं होईल? काय केलं, काय केलं, काय केलं? तिच्यावरती केस केली ती आता जेलमध्ये. हो मारताय काय? मला ना तुमच्यात नामर्दपणा जास्त वाटतोय. नामर्द म्हणताय मला? 100% मर्द आहे मी. पवार पवार. अरे मारते जास्त, बोलते कमी. मार नको. हो तसं नाही, माझ्याशी 4 हात करा. आता लग्नानंतर 4 हात तर होणारच ना, माझे 2 तुमचे 2. तसं नाही, लग्नानंतर गुंडांनी पकडला तर मी काय करायचं? नामर्दपणे हटलं नाही पाहिजे ना, याची खात्री पटवण्यासाठी माझ्याशी 4 हात करा. जर तुम्ही जिंकलात तर सिलेक्ट, नाहीतर रिजेक्ट. ऐका ना माझं, मी काय म्हणतो. अहो मी म्हणतो ऐका ना. ही ट्रीटमेंट करून बघते तुझ्यावर नक्कीच. अगं काय करतो तू? अरे मसाज करते बाळा. मोबाईल व्हायब्रेशन मोड वर आहे ना. डॉक्टर करणं झाली, नशीब झाली नाही, बरीच लोक वर गेले असते नाहीतर. बरे बाबू. बाबू बाबू करून त्याचा भाऊ करून टाकलाय. चांगला मोका घालवला त्याने. मोका? हा मुक्का मार पडलाय त्याचा, तुम्हाला काय नाहीये. एवढं मला मार मार मारलं होती ना, आणि मारून वर म्हणजे कशी तुमच्या मध्ये हेच नाही, काय नाही, हिंमत नाही असं तिचं म्हणणं होतं. अरे शिंच्या तिच्याशी लग्न केलं असतं तर तू बादशा झाला असतं. बादशा शिंच्या झालो तेवढं काही कमी आहे का? तुम्ही का बाबा समजलं ना मी काय म्हणतो. तुझा थोबडा चेहरा बरा झाला ना की आपण दुसरी मुलगी बघूया. मी काय म्हणतो बडची बुवा, काय
तुमच्याकडे आणखी एखाद्या सुंदर मुलीचा फोटो आहे का? आता तुम्हाला फोटो दाखवू का बॉडी दाखवू? अरे काय बॉड्यांचा व्यापारी आहे का माणूस? नाही 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 नाही, ते काय ते श्रद्धा कार्य करतात ना. हो, त्यामुळे त्यांच्या तोंडात बॉडी बॉडी आहे. हो, त्यांना असं म्हणायचं आहे एखादी मुलगी दाखवू का? मुली नको, आई पाहिजे म्हणतोय. आई ही असेल का? आता हा हा फोटो दाखवू का? अजिबात हात उचलणार नाही. काय नाव आहे हिचं? हिचं नाव आहे तुलसी. घरंदाज, सुसंस्कृत आणि सोज्वळ आहे. चल चल चल. हॅलो राजू. हॅलो, कोणाचा फोन आहे राजू? हॅलो 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 बाबू. हॅलो, अरे राजू बोलतोय. राजू, हा हा बोल रे. काय रे? सर म्हणाले आईची तब्येत बरी नाही म्हणून. अरे तिच्या तब्येतीला काय धाड भरली आहे? एक वेळ मी मरेल पण ती मरणार नाही. तुला माहितीये खोटं बोलून मला इकडे बोलवून घेतलं यांनी, आणि माझं लग्न पण ठरवतायत. काय जमलं की नाही लग्न मग? अरे कशाचं काय, 15-20 मुली बघितल्या रे. पण कसं आहे ना, नजरेच्या कॅमेऱ्यात क्लिक होत नाहीये. ए ते क्लिक वगैरे राहू दे बाजूला. बाहेरच्या लोकांना कळलं ना इतक्या सगळ्या मुली बघून सुद्धा तुझं लग्न जमत नाहीये, तर मुली काय म्हणतील माहितीये का? मुलगा डिसेंट आहे, एक्सलेंट आहे, त्यात टॅलेंट आहे, पण मुलात करंट नाहीये. करंट करंट? हॅलो 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 बाबू बाबू, काय झालं रे? मला मला स्वप्न पडलं ग, फार भयानक स्वप्न होत. नाही मी लग्न नाही करणार. अरे बाबू 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 बाबू, लग्न कर ना बाबू. मला लग्न करायचं नाहीये. बाबू तू लग्न नाही केलं तर तुझ्या मुलाचं लग्न कसं होणार? तुझ्या बाबांचं लग्न कसं होणार? काय बोलते काय तू? अरे तुझ्या बाबांचं कर्ज कसं मिटणार? पिटेल कसं? बाबू 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 बाबू, काय बाबू तू लग्न नाही केलं तर या गरीब आईला दागिने कोण देणार? अरे कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं पडलंय? चल बाबू 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 बाबा नाही 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 बाबू बाबू, झाला पोंगा वाजवून झाला, पुढे काहीतरी बोल. बाबू तुझे हात पिवळे झाल्यावर आपल्याला उर्मीला जात पिवळे करायचे. हो का? मग बाजारातून ऑइल पेंट आणा आणि कायमचे करून टाका ना. कुणी अडवलं तुम्हाला? बाबू हे तुला ना आपल्या बहिणीची अजिबात काळजी नाही. दादा तुझं लग्न झाल्याशिवाय कशी येईल माझ्या लग्नाची घडी? वाहते दुर्वांची जुडी दादा, वाहते दुर्वांची जुडी. अशा तुकरट कविता करशील ना तर प्रत्येक नवरा मरेल माहितीये का? हे आणि काय ग तुला एवढी काय घाई झाली लग्नाची? काय घाई झाली म्हणजे काय? जरा आजूबाजूच्या मुलींकडे बघ, सगळ्या लग्न करून आपापल्या नवऱ्याबरोबर हनीमूनला गेलात. आणि मी अजून घरातच आहे. अरे मग हिला पण पाठवा ना हनीमूनला. नाही म्हणजे लग्न कर मग हनीमूनला जा. अरे तिला चांगली स्थळ आली आहेत पण त्यांचा मानापमान करायला, म्हणजे आपल्याकडे पैसा हवा ना, म्हणून तू लग्न कर. जो काय हुंडा येईल ना त्याचा आपण इथे लग्न करू. आणखीन एक लक्षात ठेव, तुझी आईला काही दागिना करणार नाही मी, कारण बाकीच्या बायांच्या बांगड्या म्हणजे तुझ्या आईचा कंबरपट्टा होतो. बाबूचे बाबा वा, तिची काय तुमची लॉजिक्स असतात ना पप्पा, मला फार आवडतात. पण एक लक्षात ठेवा, परत जर लग्नाचा विषय काढला तर घरातला पाटा वरवंटा मी गळ्यात बांधेन आणि विहिरीत उडी मारेन. समजला? नको नको असं म्हणू नको. तो पाटा वरवंटा मला माझ्या लग्नात मिळाला होता, माहेरचा पाटा वरवंटा. अरे दोन्ही एकदम पडले की काय? दादा असं नको बोलूच रे, सध्या आपला मिक्सरही खराब झालाय त्यामुळे मसाला त्यावरच वाटावा लागतो रे. हो दिसतच आहे ते मला. अरे तुम्हा दोघींना पाटा वरवंट्याचं पडलंय, मी मरणार आहे त्याचं कुणालाच काही नाहीये का? अरे नाही कसं वाटतंय ना, तू जर मेलास तर मला तुझं मरण कार्य करावं लागेल. अरे मला तुझं लग्न कार्य करून सुरुवात करायची आहे. अरे तुझ्या सुरुवातीसाठी मी काय माझ्या आयुष्याचा शेवट करू का? ते काही नाही. उठून दे ना मला जरा. मी निघालोय लग्नाचा विषय पॅक अप. अरे अरे बाबू असं काय करतोय? मी सांगितलं ना माझ्या मागे यायचं नाही, मी लग्न करणार नाहीये. अरे लग्न नाही केलं तर मला दागिने कसे मिळतील? बाबू राजू आला. क्या बात है? काहीतरी पडलंय. काय 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 माझं आई घे राजू माझ्या मित्र मुंबईला जाऊया. एक मिनिट, मी नवीन बॉडी दाखवू का? तुझी बॉडी काय रशीवरती वाळत घाल ना, बॉडी दाखवू का? दादा असं नको करूच रे, माझ्या पदरात माझं लग्न लाव, कारण सगळं काही तुझ्याच लग्नावर अवलंबून आहे रे. मला लवकर लग्न करायचं रे दादा. हे काय करतोस, तुला बहिणीसाठी काहीच करता येत नाही.
अरे मराठी पिक्चर बघतोस की नाही? किती पिक्चर आहेत मराठीत? बहिणीवर, मायरची साडी, बहिणीची माया, बहीण गेली बनारसला, बहिणीच्या बांगड्या, बहिणीची मानलेली, बहीण मानलेली, बाहेरचा पाटावर म्हणता. अरे हे सगळे पिक्चर सुपर डुपर हिट आहेत. अरे तू आमच्यासाठी एवढं नाही करू शकत, बहिणीसाठी एवढं नाही करू शकत. तुमच्यासाठी म्हणून फायनली एक मुलगी मी बघेन. वा, आमच्यासाठी नको, आम्ही काय करणार, तुझ्यासाठी कर. म्हणजे माझ्यासाठी बघेन. मुलगी आवडली तर ठीक, नाहीतर या घरात परत माझ्या लग्नाचा विषय नकोय मला. बर बर, काय चाललंय? अरे परत काय चाललंय, चल सांगतो तुला, चल माझ्या बरोबर. हो पाटावर उंटा, चला 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 चला. मी तुम्हाला अजून फोटो दाखवतो. तुमची बॉडी तिकडे ठेवा, बॉडी. हा चला. नमस्कार. नमस्कार. बाबूराव पवार इथेच राहतात ना? हो. मुलगा माझा, मी कुलदीप पवार. आणि मी ललिता पवार. मी उर्मिला पवार. पवार पवार चांगले. बरं झालं तुम्ही भेटलात. नाही नाही, तुम्ही सगळे भेटलात ते बरं झालं. काय आहे की आमची पुरुष मुक्ती नावाची संघटना आहे, त्याचा 10 तारखेला वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने आम्ही तुमच्या मुलाचा सत्कार करणार आहोत. त्याच आमंत्रण घेऊन मी आलोय. बसा बसा, तुम्ही इकडे इकडे बसा 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 बसा. थँक्यू. काय हो, तुम्हीच ना ते वसंत केसाळ? हो. अच्छा, तुमच्यामुळे तुमच्यामुळेच माझ्या मुलाचं लग्न होत नाहीये. तुम्ही टीव्हीवर काय बोललात? काय की या सत्पुरुषाशी कोणी लग्न करेल? हो. आणि जर कोणी नाही केलं तर मी माझी मुलगी देईन. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक मुलगी आहे. हो हो. मग आमच्या बाबूचं तिच्याशी लग्न करा ना, आणि मग बाबूचा सत्कार करा, म्हणजे बाबूचा प्रश्नच मिटेल. हो चालेल, माझी तयारी आहे. काय त्यांच्याकडे नक्की पैसा आहे ना? त्या केसासारखा सगळा पैसा उडालाय पक्कन. अहो हा लखपती आहे, लखपती. एकुलती एक मुलगी आहे. अहो तिच्याशी लग्न झालं ना तर संपूर्ण इस्टेट तुम्हाला मिळेल. नाही मी काय म्हणतो, नाही तुमचे पाठीराखे आलेले आहेत तर मग वचन पाळताय की मोडताय? पाळताय म्हणजे काय, पाळणारच. वा, तुम्ही एक काम करा ना. काय काय काय? उद्या या आमच्या बंगल्यावर. बंगला व्यवस्थित आहे ना? हो. यांच्यासारखे कौल उडाली आहेत. नाही नाही, मुलीचा बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू. तुमच्या मुलाला तर भेटू द्या. उद्या उद्या आम्ही येऊ ना, तेव्हाच भेटू. आणि आजची चहा उद्या तिकडे पिऊ. चालेल. चला, नमस्कार. नमस्कार. काय त्रास होतो उन्हाचा या माणसा. आपलंच घर समजा, अजिबात संकोच बाळगू नका. घ्या घ्या. तुम्ही तरी काय संकोच बाळगताय? अहो आम्ही बघा कसे नवरा बायको जवळ जवळ बसलोय. ती बायको आहे ना तुमची, बसवा ना जवळ. ती दुसऱ्याची आहे ना? नाही नाही, ती दुसरी बायको आहे. पहिली बायको माझी स्वर्गवासी झाली, ढगात गेली. काय नशीब वन आहे आमचं बघा. 2 आला, आपटून खालीच पडला. हो बसा ना, सरक सरक या, बसा बसा. तिकडे बसा, तिकडे चला. ए तिकडे सरका. ओके सरका सरका. चला चला, या इकडे या. हो नाही, अहो तुम्ही इकडे या. ये ये बस, घ्या 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 घ्या. कशाला आले आता मरायला? अहो तुम्ही ते हे कोण? हे शेजारी आहेत आमचे, शंकरराव. घरात कोणी नव्हतं ना, म्हटलं सहज चक्कर टाकावी. हे काय चाललंय? घ्या ना चटणी, घ्या. नाही नाही, मला ऍसिडिटी होते. अच्छा अच्छा. अहो आपल्या ऐश्वर्याला बघायला मुलाकडची लोक आली. वा वा, छान छान छान. ऐश्वर्या? अहो मुलीचं नाव तर नेहा आहे ना. आम्ही कधी कधी नेहा म्हणून पण हाक मारतो मुलीला. नाही तिचं नाव ऐश्वर्या आहे, मीच ठेवलं. मी तिचा बाप ना. एका मुलीचे 2 बाप? नाही नाही, बापासारखेच आहेत ते. बापासारखंच प्रेम करतात ते माझ्या मुलीवर. काय काका तरी म्हणा ना, 2 बाप ऐकायला जरा जड वाटत. 2? हा दुसरा कोण?
घ्या घ्या लाडू घ्या लाडू घ्या स्वीट घ्या लाडू अगं पण कोंबला कोंबला बोंबला बोंबला नाही काय चाललंय ते आमचे शेजारी आहेत ना लग्न वगैरे म्हटलं की जाम एक्साइट होतात म्हणून माझी बायको त्यांना एक्साइटला घेऊन गेली तुम्ही काय घेणार चहा थंडा नाही नाही आम्ही चहा गरमच घेतो मी काय म्हणतो तुमच्या फॉर्मॅलिटी राहू द्या मुलीला दाखवा ना आधी हो नाहीतर मुलीची वाट बघता बघता शेवटची आंघोळ होऊन जाईल तुम्ही तुमचं तोंड गप करा तुम्ही मुलीला बोलवा अग अग मंडळी खोळंबली आहेत मुलीला आण पटकन माझी मुलगी आहे ना नावाप्रमाणेच आहे ऐश्वर्या सारखे ऐश्वर्या तब्येतीचा ऐश्वर्या आहे दागिन्यांसाठी ही सूत पण चालेल मला अरे मुलीकडे बघितलंस काय अरे बघायचंय काय त्याच्यामध्ये नाव बघ ना काय ऐश्वर्या अशी सौंदर्याने भरलेली असणार आहे सौंदर्याने काय रे ती जरा जास्तच भरलेली आहे म्हणजे मान वर करून बघ जरा एकदा तिच्याकडे मुलाला काय झालं ते हे ते त्याला अति आनंद झाला ना की असा ताट होत होतो मुलगी सुंदर नाही आहे का एकदम सुंदर आहे तिचं सौंदर्य एवढं आहे ना त्याच्या डोळ्यात मावत नाही ते एवढं सौंदर्य बघायला दोन तीन डोळे एक्स्ट्रा लागतील हो आवडली ना आमची मुलगी तुम्हाला आवडली अरे फर्स्ट क्लास काय ग म्हणजे काय पसंत आहे आम्हाला शिक्षण किती झालंय तुझं बाळा मी एसएससी फेल आहे एसएससी फेल आहे नाही आवडली ना कसला हा सॉलिड शिक्षण पसंत आहे मला पण तिला आमचा बाबू पसंत आहे का मला पण मुलगा पसंत आहे नीट बघून एकदा खात्री करून घे हो अंकल मी नीट बघितलंय मुलाला ही बापाला अंकल म्हणते हे वे एसएससी फेल आहे ना त्याच्यामुळे तिला अंकल नाही टंकल डॅडी मधला फरक कळत नाही हो वसंत हो जरा या इकडे ओ टंकलला भाऊ म्हणाली ना मी आलो मी हाय भाऊ म्हणाली काय झालं अहो आम्हाला वाटलं आमची मुलगी कोणाला पसंत येणार नाही म्हणून अहो मलाही तसंच वाटलेलं अहो नेहमीच तिचं जाडपण आडवं येतो आज मुलाकडच्या तिला पसंत केलंय ठरवून टाका ना लग्न माझी काही हरकत नाही तुमची अजिबात नाही चल मी या बीवी राजी तो क्या करेगा काजी काजी नाही पाजी चला ते मी लवकर नेतो अहो याला काय झालंय चला चला पाणी तापवायला ठेवा नाही म्हटलं डोळ्यावर पाणी मारलं तर शुद्धीवर येईल तो काय करताय शुद्धीवर काय काय होतंय काय यांना तुमचा काय प्रॉब्लेम चाललाय ते मुलीला मुलगा पसंत आहे काय देण्याघेण्याचं बोलूया आणि मग मूर्त्या काढून बाहेर उडून टाकू हो याचं काय चाललंय ते बघा आधी घरी बघूया चला उचला त्याला बाबू 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 अरे काय चाललंय यांचं हे बाबू पुन्हा बेशुद्ध झालास तर गप गप मला नाही लग्न करायचंय सांगितलं ना एकदा मी अहो पण लग्नाचा मुहूर्त काढलाय तिरटी सुद्धा बांधायला घेतली नाही 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 मंडप सुद्धा बांधायला घेतलाय मी माणूस आहे हो मला अशी सोंड आहे का नाही मला सुप्पा सारखे कान आहेत का नाही अरे मग का हत्तीशी लग्न लावताय माझ बाबू त्या मुलीमध्ये काही कमी आहे का बाबू काहीच कमी नाही फक्त सगळं जरा जास्त आहे हाच प्रॉब्लेम आहे ना माझा बाबू मुलगी जरा लाडावलेली आहे म्हणून जरा जाड आहे पण चेहरा किती निरागस आहे बाबू झालं का साबण आण तोंड पण धुवून घेतो चेहरा निरागस आहे तिला तुमच्या घराच्या अंगणात खेळवा माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू नका मला जाऊ द्या राजू चल रे कुठे चाललास ड्युटीवर मारू का स्प्रे मारू अरे स्प्रेच मारा माझ्या अंगावरती आणि पेटवून द्या मला एकदाचा मला ड्युटीवरती जायचंय मला जाऊ द्या प्लीज सोडा ना बाबू नाही बाबू बाबू तू जायचं नाहीस बाबू बाबू इथेच थांब आटो आटो
तू लाडम जराशी अशी लग्न आधी मी कशी चवळीची शेंग होते आता जरा सुटले बघा ती आधीच सुटलेली आहे लग्नानंतर तिची सुटकेस होईल मला सुटकेस बरोबर नांदायचं नाहीये जाऊ देत मला प्लीज राजू चल आपण मुंबईला जाऊ हा असं का जातो म्हणून तुला सांगितलं लहानपणी दारावर फळी लावू नकोस त्याला सवय लागली ना बाबू थांबा एक मिनिट आता इथं थांबायचं नाही हो हो बरोबर आहे खूप झाली नाटक सगळ्यांची हो हो बरोबर आहे लग्न लावतायत माझं कर तुला वास येतोय का रे कसला चले अरे काय रॉकेलनी अंघोळ केली की काय सगळ्यांनी दुसरं काय करणार कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय म्हटलं तुझं लग्न होईल हुंडा येईल माझं टेन्शन कमी होईल आता मला काय ती आशा वाटत नाही मग विचार केला अग्नी द्यायचं काम तरी तुला का द्यावं मग आम्ही सगळ्यांनी घासलं टोटलं आणि आता काय वेट बीट लागलंय की काय तुम्हाला ए समजावून सांग ना यांना बाबू कर्ज फिटलं नाही तर आपण सगळे रस्त्यावर येऊ रस्त्यावर मी झोप कशी मला आधीशिवाय झोपच येत नाही म्हणून मी आताच पेटवून घेते काय पेटवून घेते पेटवून घेते अगं तू बोल ना जरा काहीतरी दादा आपण रस्त्यावर आलो तर माझ्याशी लग्न कोण करणार त्याच्यापेक्षा मी काय वेट बीट लागले का तुला यांचं ठीक आहे हा भट कशाला मरतोय काय हो हे बघा मरू नका तुम्हाला होलसेल मध्ये तीन तीन अंत्यविधी करायला मिळतील मला लग्न विधी करायचा आहे श्राद्ध विधी नाही लग्नाला तयार आहेस की नाही नाहीतर ब्लॅकमेल करतात सगळे मिळून मला ठीक आहे मी लग्नाला तयार मंगल नाही रे यांना अजिबात सोडायचं नाही माझ्या आई वडील बंगल्यावर भाडले रे बाई कोण असेल अरे नोकर असेल ते घरातले आपल्याला काय करायचं सॉलिड आहे बंगला बंगला सॉलिड आहे बंगला बंगला कोण पाहिजे तुम्हाला आम्ही नोकरांशी बोलत नाही जा जाऊन मालकाला बोलू ना ए ढेकड्या तुला मी नोकर दिसते बायकोय मी वसंत केसाची त्याचा थोडा गैरसमज झालाय त्याच्या लक्षात नाही आलं तुम्ही त्याची तिसरी बायको करेक्ट शट अप मी त्याची पहिलीच बायको याचा गैरसमज झालाय याच्या लक्षात आलेला नाहीये ती दुसरी बायको होती मला अंधारात ठेवून दुसरे लग्न केलं अग वेडी आहेस का पहिल्याच बायकोने सगळं केस उपटल्यावर दुसरी बायको कशाला करू असं ती कोण होती रे अरे तुम्ही याच वेळेला कशाला आला तू वेळ बघून बायको बदलतो का रे बायको पण बदलतो पोरगी पण बदलतो ती पोरगी कोणाची मग काय ते खरं सांगा आत्ता मी सांगेन ना नंतर नंतरला खूप अंतर असत काय ते ना आत्ताच सांगा मी सांगतो कशाला आला तुम्ही काय कळत नाही विचारून घ्या विचारून घ्या मारू नका रे मारू नका मारू नका मारू नका ही आली तुमची चवत आता भांड सौख्य बरे बाजूला तुम्ही का ग तरी मला शंका होती तुझं आणि ह्याच काहीतरी लफड असणार म्हणून हाच गुळगुळीत गोटा भेटला तुला पाय घसरायला नाही रे का तुझा गैरसमज होतोय ग ऐका तुम्ही जरा राग आवरा शांत व्हा शंकरराव तुमचं सुद्धा या गोष्टीला असं खोटं नको बाई आता तू खरंच झाला रे खरा कळ तर पुढेच आहे यांचं असं म्हणणं आहे तुमची जी मुलगी आहे ती यांची मुलगी आहे हो माझी मुलगी काय शंकरराव मी कधी तुमच्याकडे त्या नजरेने बघितलं का मी तरी तुमच्याकडे कधी अशा नजरेने पाहिलंय तर मग माझी मुलगी यांची मुलगी कशी ती डॅडी डॅडी आली मुलगी आली काय मुलगी ही तर यांची मुलगी हो ना एक मिनिट गैरसमज नको आता हिलाच विचारूया ती कोणाची मुलगी आहे तुझी आई कोण आहे ग ही आणि तुझे वडील कोण कोण ते काय ग म्हणजे लग्नाच्या आधीपासून तुमच्या दोघांचा लफडा आहे मला तरी वाटलंच होतं मी बाहेर राहायचे आणि तुम्ही खरी हकीकत काय घडली ना ते मी आता तुला सांगतोय नेहा अग ए नेहा काय कुठे गेली नेहा कशाला का मरतायत अग आपली नेहा आहे ना तिला बघायला मुलाकडची मंडळी येणार आहे कुठे नेहा नेहा पळून गेली कुणाबरोबर कोणाबरोबर म्हणजे काय वयात आलेली मुलगी कोणाबरोबर पळून जाणार बॉयफ्रेंड सोबतच ना
तुला कसं माहीत? काय काय आहे? मी आचार रूम मध्ये मिळाली. अग आपली मुलगी पळून गेली आहे, तुला काहीच वाटत नाहीये? मला वाटलेलंच नाही असंच काहीतरी करणार म्हणून. माझी मुलगी आहे ती. मग माझा हात त्यात नाहीये का? हाताबाहेर जाण्याच्या आधी काहीतरी करायचं होतं ना मग. अग पण आता जी मुलगी बघायला येणार त्यांना मी काय सांगू? सांगा मुलगी पळून गेली, येऊ नका म्हणून. रेखा, मी पुरुष मुक्ती संघटनेचा अध्यक्ष आहे ग. उद्या हे लोकांना कळल्यावर माझी काय किंमत राहणार आहे? जी घरात आहे तीच बाहेर राहील, आणखी काय होईल? हे बघ, मुलगी बघायला ते कुठच्याही क्षणी आपल्या घरी येतील ग. रेखा प्लीज काहीतरी कर. हे बघा माझी किटी पार्टी, मला खूप उशीर होतोय कळलं? तुम्ही तुमचं काय ते निस्तरा. ऐक ना रेखा, मला उशीर होतोय. आपल्या मुलीचा प्रश्न आहे रेखा. रेखा ऐक ना, मी काय सांगतोय ते तर ऐकून घे. ऐक ना रेखा. अरे रेखा ऐक, रेखा ऐक, रेखा रेखा. काय हो केसाळ भाऊजी, कसला विचार करताय? अहो वहिनी, माझ्या मुलीला बघायला आता पाहुणे येणार आहेत आणि माझी मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेली. फार वाईट झालं. आता हे जर त्या लोकांना कळलं तर माझं नाक नाही का कापलं जाणार? काय करायचं काही कळत नाही. आता यात तुम्हीच मला वाचवू शकता. म्हणजे थोड्या वेळाकरिता मी तुमच्या मुलीला माझी मुलगी बनवली तर कशाला? म्हणजे ती लोक येतील, तुमच्या मुलीला बघतील, नापसंत करतील आणि निघून जातील. आणि माझ्या मुलीला त्या मुलाने पसंत केलं तर? अहो माणसाच्या जन्माला येईल तो माणूस तुमच्या मुलीला पसंत करणार आहे का? काय हो तुम्हाला काय म्हणायचं काय? माझ्या मुलीला कोणी मुलगा पसंत करणार नाही का? नाही, समजा त्याने जरी आंधळेपणाने पसंत केलं तरी मी त्याला जाऊन सांगेन मुलीला मुलगा ना पसंत आहे, मग तर झालं. है ना? बर बर सांगते मी तिला समजावून. वहिनी, आणखीन एक विनंती आहे. आता काय? माझी बायको आत्ताच बाहेर गेली, तुम्ही बघितलं ना. थोड्या वेळासाठी तुम्ही माझी बायको बनाल. तुम्हाला लाश्चर्य आहे का? वहिनी अर्थाचा अनर्थ करू नका. यांना विचारावं लागेल, आत्ताच बाहेर गेलेत. अहो शंकरराव, यायच्या आधी आपला प्रोग्राम आटपलेला असेल. काय? मुलगी बघण्याचा. ठीक आहे, सांगते तिला. ठीक आहे, तुम्ही तिला नटवून सजवून इकडे घेऊन या. काय कशाला? क्या ती येतील ना ते. आलेच आले. या वहिनी, थँक्यू. हे सगळं असं घडलं. हो मला पहिल्यापासूनच संशय होता रे, तरीच म्हटलं ही भोपळ्यासारखी मुलगी या शेंगेसारख्या टकल्याची असूच शकत नाही. करेक्ट. आहो आहो आहो, जावय बापू तुम्ही जरा ऐकून तर घ्या ना. जावय बापू, जावय बापू म्हणून माझं डोकं नका तापू तुम्ही. अरे खोटं बोलून माझ्या काळात हा देव मासा तुम्ही बांधणार होता. मला अजिबात थांबायचं नाही, चला मी चाललो. ऐक ना, आता घरी जाऊन इथे घडलेलं सगळं खरं खरं सांगून टाकूया, म्हणजे लग्न सुद्धा तुटेल आणि तू सुद्धा या सगळ्यात आपोआप सुटशील. तू सोड आधी पहिल्यांदा मला, चल घरी सांगायचंय. डॅडी तो चाललाय तिकडे, जाते पण ते तुझे डॅडी. मी बोलतो. या 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 डॅडी. अहो अहो, काय पत्रिका आहे हो? मुलीचे 40 गुण झुलतात, लग्नाचा योग पण चांगला आहे. अहो पण गुण 36 असतात ना. अहो मुलीकडे सगळ्यात जास्त आहे ना, म्हणून गुण जास्त आहे. दोघांची पत्रिका उत्तम आहे. हो 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 हो, सगळ्यात जास्त आहे. खोटेबाजी, दगलबाजी, धोकेबाजपणा हे पण मिळवा नंतर. अहो पण एवढं गणित नाही हो माझं चांगलं, मी फक्त दशक्रिया करतो. अरे काही माणूस आहे का? अरे पण नक्की झालंय तरी काय? अरे झालंय तरी काय, त्या टकल्यानं फसवलंय आपल्याला. म्हणजे दागिने खोटे होते की काय? मम्मी, अगं दागिने नाही, ती पोरगी पण त्याची नाहीये. मग कोणाची? शेजारच्या शंकररावांची आहे. एवढी मोठी फसगत. आताच्या आता फोन करून त्याला जाब विचारतो, थांब. पण हे फार वाईट झालं ना. आले, मी त्या टकल्याला साफ सांगितलंय नाही म्हणजे नाही. क्या बात है पप्पा, आय लव्ह यू. मी पण हेच म्हणतोय नाही म्हणजे अजिबात नाही. नाही टकल्याला नाही सांगितलंय, पण त्या शंकररावच्या पोरीला म्हणजे ऐश्वर्याला होय सांगितलंय. काय सासू सासरे जरी बदलले तरी मुलगी तीच आहे. आणि दागिने? अगं त्या दिवशी काहीच घातलेलं नाही, हिऱ्या मोत्याचे सेट त्याच्या घरी पडलेले आहेत. हा टकल्या लाखोपती आहे, तो करोडपती. ऐश्वर्या त्याची एकुलती एक पोरगी आहे. काय सांगता? लग्नानंतर सगळं ऐश्वर आपल्या घरी चालून येईल. याहू, आता माझं लग्न होणार, मी फॉरेनला जाणार. काय याहू, माझं काय होणार?
तुझं काय होणार? अरे लोक लक्ष्मी प्राप्तीसाठी भटक भटक भटकतात. मग ही गजलक्ष्मी तुझ्याकडे चालून आली आहे. नाही तर काय, त्या गजलक्ष्मीच्या पायाखाली मरतो मी आता दबून. मी हे लग्न करणार नाहीये. चला आपण टेरेसवर जाऊया. चला बाबा, हे ब्लॅकमेलिंग होत आहे. हो नाही, तू सांग. मी लग्नाची पत्रिका छापायला देऊ कि श्राद्ध विधीचं कार्ड? छापा पत्रिका. लक्ष्मी प्रसन्न आहे तिकडे. मी जोडी ब्रेकर कानू वाकडे. सगळं काही तोडतोड टकाटक टकाटक. सांगा तुमचं काय तोडायचं टकाटक टकाटक? लग्न तोडायचं किती? लग्न तोडायचे 75 फक्त. ते 5 सुट्टीत का तुझे? 75 रुपये नाही, 75,000. बरं असू दे, काम झालं पाहिजे. काम होणार, कारण कानू वाकडे सारखा कोणी वाकडा विचारच करत नाही. टकाटक टकाटक. म्हणून तर वाट वाकडी करून तुमच्याकडे आलोय. क्या बात आहे. मग सांगा कोणाचं तोडायचं टकाटक टकाटक? हे बघा, माझं काय नाही, त्याचं तोडायचंय. तुमचं तोडायचं टकाटक? लग्न तोडायचंय. अच्छा, लग्न तोडायचंय. बरं मग तोडूया ना. काय प्रॉब्लेम काय ते सांगा ना. प्रॉब्लेम असा आहे, माझ्या बापानं माझं लग्न ठरवलंय. ती पोरगी मला अजिबात पसंत नाही. काही करून तर तोडा लग्न. अहो सिम्पल आहे. वडिलांना सांगायचं मला मुलगी पसंत नाही, तुटून जाईल एकदम टकाटक टकाटक. हे सगळं सांगून झालंय टकाटक टकाटक. ते मलाच वरती ब्लॅकमेल करतायत टकाटक टकाटक. आता मी तोंडावर पडलो टकाटक टकाटक. बोला टकाटक टकाटक टकटक. हे मी बोललो टकाटक टकाटक, तू बोलायचं नाही टकाटक टकाटक. ओ इथे जाम टकटक टकटक झाली हो, म्हणजे जाम कटकट झाली हो. ठीक आहे ठीक आहे, एकीकडून तुटत नसेल तर दुसरीकडून तोडायचं टकाटक टकाटक. नाही समजलं? अहो मुलीच्या घरी जा आणि तिला सांगा नवरा मुलगा कामातून गेलेली केस आहे. दारू पितो, उगार खेळतो, बाईकडे जातो. अशा कामात न गेलेल्या मुलाबरोबर कोण लग्न करील सांगा टकाटक टकाटक. क्या बात है यार, काय डोकं तुमचं सॉलिड. त्यासाठी वाकडा विचार करावा लागतो. टकाटक टकाटक. मस्त. आता एक काम करा, हात वाकडे करा, पैसे काढा. माझ्या खिशातलं नाही, तुमच्या खिशातलं पैसे काढा आणि या कानू वाकड्याची तोड पाणी करा. वा 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 वा. आता सरळ मुलीकडे जा आणि त्यांना सांगा नवरा मुलगा कामातून गेलेला आहे. मग तुमचं तुटून जाईल टकाटक टकाटक. तू बघ, लाकूड तोड्या. मग पुढे काय होतं? गोष्ट सांगत नाहीये. त्या कौन वाकड्याने आपल्याला सांगितलं ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे करायच्या. या अरे वा, जाऊय बापू. इथे कसे? मी पण आलोय. असं झालं होतं. असो असो. हे काय करताय? अहो बंद करून खाली ठेवतोय. बोला. हे बघा, एक महत्वाची गोष्ट मला सांगायची. अरे बोला ना, बोला. ती गोष्ट अशी आहे की काय, मी पाणी पितो. दारूचा वास येतो रे, ते काढ मग कळेल. दारू दारू पितो. गोष्ट अशी आहे की मी दारू पितो. अरे वा झकास. लग्नानंतर मला कंपनी मिळाली. अहो मी एकटा दारू पिऊ शकत नाही, कंटाळा येतो मला. गुड, आपण एकत्र बसूया संध्याकाळी. बसूयात ना. त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे. बोला बोला. दारू पेक्षा महत्वाची? टाळ्या वाजू. पत्ते पत्ते. मी जुगार पण खेळतो. कोणता डाव आवडतो तुम्हाला, रमी का ब्रिज? कारण ते एकट्यानं खेळता येत नाही. तुम्ही आलात का आपण एकत्र खेळू? हो का? मला त्यातलं एवढं काय म्हणजे. त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट सांगायची मला. तुम्हाला बरं, बोला बोला. शिट्टी वाजू मी. मग मग. ओ ओ, मी इकडे पण जातो. इकडे नाकात जाता? अरे हा डोक्यात जातो. आता नाकात नाही हो, इकडे इकडे. अच्छा, नाक्यावर जाता तुम्ही? नाक्यावर नाही, नाक्यावर उभे असलेल्या बाईकडे जातो मी. क्या बात है, क्या बात है. मरद होतो ऐसा. अशा लेच्या बेच्याचं काम नाही. नक्की माझी मुलगी सुखात राहील, तिचं वैवाहिक जीवन अगदी अडचणीशिवाय जाईल. मी काय? नमस्कार. अरे आपण इथे कसे? हे असे आलो इकडनं. बर, काय मुलाचं लग्न ना. पहिली पत्रिका तुम्हाला द्यावी म्हणून आलो. खरं खरं. जेवायला यायचं सकाळपासून. मी मुलीचं नाही सगळ्या तोंडात बसला ना. नाव वगैरे ठीक लिहिलं आहेत ना? हा तुमचं लहान अक्षरात आहे, आमचं काढलंय. काय हरकत नाही.
अहो तुमच्या मुलाने मला सांगितलं काय काय छान छान सवय आहे त्याला. व्हेरी गुड, मी खूप भाग्यवान आहे, माझी मुलगी अगदी सुखात राहील. आय एम व्हेरी लकी. लकी बोलवते बघा. लकी आलोय. हा मी पण आलो जरा इकडे इकडे. काय काय बोललात काय त्यांना? हे बघा बाबा, त्यांना सांगून झालंय, आता मी तुम्हाला सांगतो मला हे लग्न करायचं नाहीये. काय बोलतो तू? कलाकार एवढी ऍक्टिंग करतो तू? हे तूच भरवलं त्याच्या डोक्यात, मला शिकवतोयस? अरे हे बघ, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहेच, म्हणून आम्ही सगळे तयारीतच होतो. एका महिन्यात 15 लग्न तोडले. टकटक टकटक. हॅलो. हा हॅलो. हा कानू वाकडे. हा बोल ना. टकटक टकटक. अरे कानात ना काय बोलतो, तोंडात ना बोल ना, वाकडा काय बोलतो? आईला मीच वाकडा पकडला, आता बोल टकटक टकटक. अहो मी मी बाबूचा मित्र बोलतो, राजू. हा हा तुटलं ना लग्न. टकटक टकटक. अहो कुठलं तुटते, अहो इथे बोल्यावर चढायची वेळ आलीये. हा कानू वाकडीची आयडिया घेऊन काहीच झालं नाही, असं कसं होईल टकटक टकटक? नाही, तुम्ही एक काम करा, तुमची माणसं घेऊन तुम्ही इकडे पोहोचा आणि नवऱ्या मुलीलाच किडनॅप करा, म्हणजे लग्नच होणार नाही. काम झालंच समजा. या कामगिरीवर मी बॉडीगार्ड बच्चूनच पाठवतो माझ्या मुलाला. टकटक टकटक. अण्णा. अरे अडकलो अडकलो. अण्णा अण्णा अडकलो. अण्णा. अरे म्हणतात ना, नाचता येईना ढुंगण वाकडे. टकटक टकटक. ढुंगण नाही अंगण वाकडे. सटासट सटासट. हे जे सगळं झालंय ना ते तुमच्यामुळे झालंय, जसा बाप तसा बेटा. सटासट सटासट. हा काय माझा बिझनेस सांभाळणार? अरे हा काय माझ्या पावलावर पाऊल ठेवणार? हे काय करतोय? तुमच्या पावलावर पाऊल ठेवतोय. बाजूला हो कानाखाली आवाज काढेल. टकटक टकटक. हे असच असच लहानपणापासून मला छळत आलेत, पावलो पावली मला मार झोड करत आलेत, आणि म्हणतात काही कामाचा नाहीये हा. सटासट सटासट. हे बघ, म्हणूनच मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवतोय, तुझ्यासाठी एक कामगिरी आणली. टकटक टकटक. सांग ना मग. सटासट सटासट. लग्न मंडपात जाऊन नवरीची उचल बांगडी करायची. चालेल. सोना. सोना. नाही नाही उशीर झालाय म्हणून म्हटलं सोना. सोना. उठ उठ सोन्या. अगं पोरगा आपला हनीमूनला गेलाय, तो सुखरूप पोचला की नाही बघायला नको, ताबडतोब झोपते. पोचलो बाबा एक डझन. बरं आहे सगळं. काय हो जरा वजन बघून द्या ना. काय ही बॅग कोणाची? हो मी केवढा. तुमचं आपलं काहीतरीच. दोनच साड्या आहेत त्याच्यात. आता या पटकन. अरे आता कोणाचा फोन? बाबा. हॅलो बाबा. आम्ही हॉटेलमध्ये आत्ताच पोहोचलो. अरे वा 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 वा. मला मला सुखरूप पोहोचलात ना. हा आतापर्यंत तरी झालं, आता बघू पुढे. अरे पुढे पण सगळं सुखरूप होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. अरे हनीमूनचा सगळा खर्च सासऱ्याने केला. हे काम कर, पहिला आईशी बोल. बाबू. हाय बाबू. कसंस बाळा? आणि ऐश्वर्या कशी आहे बाळा? ठीक आहे. तिची काळजी घ्या बाबू. हो. हे बघ आता तू लहान नाही राहिलास बाबू. अगं लहान असता तर हनीमूनला गेला असता का? बाबूचे बाबा. कोण आता? तुम्ही? हा मी. हा हा बाबू, ऐश्वर्याकडे फोन दे जरा. अगं ती अरे गेली कुठे? इथेच होती ना आता. ती रिसेप्शन वर गेली बहुतेक. मी तिला देतो नंतर फोन. हा हो का बाबू, काळजी घ्या बाबू. नाही माझी काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी करा. ओके बाय बाय. बाय बाय बाबू. म्हणे ऐश्वर्याला फोन द्या, कोणाचं काय तर कोणाचं काय. मॅम, आवर हॉटेल इज वंडरफुल अँड सो कम्फर्टेबल. ओके. ही एसएससी फेल, हिला काय कळायचं इंग्लिश डोमलच. माय फादर हॅज रिझर्व्ह रूम इन युअर हॉटेल. व्हॉट्स युअर नेम प्लीज? मिस्टर अँड मिसेस बाबूराव पवार. हा लेट मी चेक. या रिझर्व्ह. Your room number is 200. Oh, okay. Take this key. Welcome. Madam, could you please guide me to the most wonderful and attractive spots here? Yeah, especially Low Point is very attractive. Is it? Really? Thank you so much. It's okay. Enjoy your honeymoon. Yeah. Room service? Yes, ma'am. Luggage leke jao. Ye aur luggage over leke jao. Hey, ikde. Kya ho?
काय ग मला एक गोष्ट सांग, तू त्या बाईशी एवढी फाडफाड इंग्लिश मध्ये कशी काय बोललीस? तू दहावी नापास आहेस ना? अहो मी MBA. तू MBA? अरे मग लग्नाच्या वेळेला मला काय सांगितलं की दहावी नापास आहे म्हणून? तू अहो मी कुठे सांगितलं, त्या केसा अंकलनी सांगितलं. अच्छा, त्या केसाने असा केसानं गळा कापला काय आमचा? चांगलाय बायको MBA नवराम. आता हे बाहेर सांगू नका, नाहीतर सगळ्या जगासमोर माझी. नाही सांगणार. तू काय बघतो रे, आम्ही काय बोललो त्यातलं तू काही ऐकलं नाहीस ना? अजिबात नाही. व्हेरी गुड. फक्त एक गोष्ट कानावर आली. काय? तुमची बायको MBA. ती MBA असली तरी नवरा BA आहे हे लक्षात ठेव. अहो पण त्या MBA आहेत. अरे त्या MBA, मी BA हे तू ठरवायचं नाही. तुला काय कळत रे, तू किती शिकलास मला सांग. मी BSc आहे. हो का? शिक्षणापेक्षा टॅलेंट महत्वाचं असतं, कधी लक्षात ठेव. आणि ते माझ्याकडे म्हणून मीचा नवरा आहे. आणि त्या टॅलेंटच्या जोरावर मी तुला टिप देतो, ठेव. 10 रुपये? हा अहो साहेब, हे 5-स्टार हॉटेल आहे, राम भरोसे नाही. अरे टेक दिस. अरे सुटते बघ काय. मी होतो पुढे, तुम्ही या मागून. ओके. असे 100 रुपये दिले सुट्याला? अग काय दिवाळी आहे का? आहो शेवटी तुमच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. हा ते पण महत्वाचं आहे म्हणा. आहो मग जायचं ना उद्या. कुठे? लव पॉइंट बघायला. लव पॉइंट ना? हा उद्याच उद्या बघू, आता झोपू. चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी. आहो हा एक फोटो काढा ना. एक फोटो काढू? हा हा काढला एक फोटो. एकट्याचा काय काढताय? दोघ एकत्र काढू ना. दोघ एकत्र काढूया? तुला पण काढायचंय? आडिकडे काढला एकत्र फोटो. आहो दोघांचा एकत्र फोटो काढूया. आता दोघांचा एकत्र काय असा कॅमेरा ठेवून काढायचा का? कसं जमणार ते? मला दिसला पाहिजे ना डिस्प्ले. इकडे या ना, इकडे या ना. आमच्या दोघांचा एक फोटो काढा ना. फोटो? हा काढतो ना, द्या. जमणार तुम्हाला? हो जमेल ना, का नाही जमणार. बघा जमतय का? काढा काढा एकत्र, काढा फोटो. एक मिनिट हा, जवळ या. जवळ? हो बस. अहो बसत नाही हो, थोडा आणखी. आता अजून जवळ. हा 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 ओके ओके. स्माइल. ओके झालं झालं. माझा पासपोर्ट साइज वेगळा द्या म्हणजे झालं. काय हे घ्या जाऊ. थँक्यू. आहो फोटो बघूया ना. आता कुठे बघायचं? इथे दिसणार कौनामध्ये. आपण रात्री बघूयात मस्त. निसर्ग बघ, निसर्ग किती छान आहे. तुला असं नाही वाटत हा निसर्ग आपल्याला हाक मारत? मग मी जरा निसर्गाच्या हाक केला ओ देऊन आलो. तू बस जरा. ओके आलोच मी. बात है? नहीं नहीं नहीं, जरा क्लोज जाऊन फोटो घ्यायला पाहिजे. चला बाबूराव ही संधी सोडू नका. असा फोटो काढतो नाहीचा आज. करेक्ट फेसिंग मिळालंय मला. आता कुठे गेली? अच्छा ओके. आणि एक्सक्यूज मी, सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालो माझ्याकडून. इट्स ओके. तुम्ही फोटोग्राफर आहात का? प्लीज माझ्या मोबाईल मध्ये माझा फोटो काढता का? मोबाईल मध्ये? प्लीज मोबाईल मध्ये कसे फोटो काढायचे? त्यापेक्षा हा प्रोफेशनल कॅमेरा आहे ना, मी त्याच्यामध्ये काढतो ना फोटो तुमचे. दॅट्स सो नाइस. प्लीज. ओहो व्हेरी नाइस. वन मोर, वन मोर. व्हेरी नाइस. शो मी, शो मी, शो मी. कैसा ले? वाओ. अरे मत. सो क्यूट. कितना पैसा हुआ? पैसा नहीं हुआ क्योंकि मेरा खुद का कैमरा है. मैं प्रोफेशनल फोटोग्राफर नहीं है, मैं स्वतः का कष्टन लिया हुआ है. तुम्ही मराठी आहात का? कसं काय ओळखलं तुम्ही? आहो तुमच्या तुटक्या फुटक्या हिंदी वर. एनीवेज मी प्रिया जवळकर. मी बाबूराव पवार. पवार बाबूराव, बाबूराव पवार. ओके. तुम्ही प्रिया
जवळकर जवळकर आडनावतच सगळं आहे तुमच्या प्रिया जवळकर म्हणजे चांगलं आडनाव. एनिवेज इथे हनीमून साठी आलात? हनीमून वगैरे कसं काय? हे निसर्ग सौंदर्य मला बघून राहावलं नाही म्हणून मी इकडे आलो फोटोग्राफी करायला. वाव बरे शौकीन दिसताय हो तुम्ही. मला शौक आहे ना. मग मग परदेशातही जात असाल ना फोटोग्राफी साठी? लंडन अमेरिका दुबई युरोप मस्कत झकोस्लोवाकिया सगळीकडे जातो मी. तुम्ही तर खूप मोठे बिझनेसमॅन आहात. मी नाही माझे बाबा मोठे बिझनेसमॅन आहेत. मी इकडे न्यूज रिपोर्टर एका चॅनल मध्ये. दॅट्स सो एक्साइटिंग. तुम्ही हनीमून साठी वगैरे नाही ना आलात? नो प्लीज. वा तेच मला हवं होतं. खरं तर मी इथे ट्रेनिंग साठी आली आहे. हनीमूनच्या? नो मॉडेलिंगच्या ट्रेनिंग साठी. हो जोक 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 फक्त बाकी काही नाही. तुम्ही मॉडेल आहात? हो मला वाटलंच फोटो बघून तुमचं तुम्ही मॉडेल आहात. क्या बात आहे मस्त छान दिसत तुम्ही अगदी. थँक्यू. मला आणखीन एक शौक आहे फोटोग्राफी नंतर आईस्क्रीम खाण्याचा. तुम्ही आईस्क्रीम खाणार? शो वाय नॉट. क्या बात है. एक मिनिटात मी आलो फक्त एक मिनिट. ओके अय्या आलात? हो. किती छान वाटतंय ना इथे. छान आहे. आयला मी मोबाईल दिला का ग तुझ्याकडे माझा? नाही हो. अग दिला होता जाताना. नाही. हे मी पाडला की काय तिकडे? या एक मिनिट मी बघून आलो. हा कॅमेरा सांभाळ. आलो तो मी. मोबाईल कुठे गेला यार? आहो लवकर या. चला जाऊया आईस्क्रीम खायला. तुटी फुटी आईस्क्रीम. तुटी फुटी आहे लगीन अच्छी होगी. काय ना ती सगळी गंमत आहे. तुला बदाम पिस्ता फ्लेवर आवडतो ना? अरे हो. पण इतकं महागाचं आईस्क्रीम घेण्याची काय गरज आहे? महाग काय? पैसे होते माझ्याकडे. प्रॉब्लेम कसा झाला? हजाराची नोट त्याला दिली. तो म्हटला माझ्याकडे सुट्टे नाहीत. अरे म्हटलं सुट्टीची काय काळजी करायची बुवा. टिप म्हणून ठेव वरचे. नेहमी असंच करतो मी. वाव तुम्ही ना कोणालाही आवडाल. स्वभाव मस्त आहे तुमचा एकदम आईस्क्रीम सारखा. बाय द वे उद्या मी नैनितालला चालली आहे फ्लाईटनी फॅशन फेअर साठी. सो मुंबईत आल्यानंतर भेटेल मी तुला. ओ आय एम सॉरी तुम्हाला. नो प्रॉब्लेम. एनीवेज 5 times 8 2 8 5 8. मलाही तसंच वाटतं. अरे नंबर आहे माझा लिहून घे. हा नंबर होता? हो. मला वाटलं काहीतरी इंग्लिश बोलली तू पटकन. काय 5 times 8? ओ 5 times 8. मस्त आहे नंबर. 5 times 8 2 8 2 8 5 8 5 8. मस्त. हो मिस कॉल दे ना. हे बघ आला. ओके ओके. क्या बात. चल एनीवे मी तुला मुंबईत आल्यानंतर फोन करते. बाय बाय. या या 5 times 8 2 8 8 तुम्हाला भेट. बाय. कोणत्या मुलीला बाय करतायत? बाय. बघतेच मी. बाय भेटू परत. बाय. आहो बाय कोणाला करताय? कुठं कोणाला काय काहीच नाही. आणि मी तुम्हाला केव्हापासून शोधते? कुठे होतात तुम्ही? काय बोलतीयस तू. मी तुला केव्हापासून शोधतोय एवढी असूनही तुम्हाला सापडली नाही किती मोठी गोष्ट आहे. चल बसूया. आहो आईस्क्रीम खाऊया ना. हे नको ग फार महाग इथलं आईस्क्रीम. मी पैसे देते. नको. नवऱ्यानं बायकोकडून पैसे घेणं हे बरं दिसत नाही असं माझे बाबा म्हणायचे मला. पण कधीतरी ठीक आहे ना. पण एकदाच बरंच वेळेला मी. हा ओके दादा 3 आईस्क्रीम द्या 2 चॉकलेट 1 मँगो देणार. मस्त. व्हेरी गुड. टँग टँग. अय्या 3. हो 1 तुझ्यासाठी 2 माझ्यासाठी. का आज माझा खसा जरा जास्त चुकल्यासारखं वाटतोय. काय नाही तिकडे बस वाटत बघून बघून चाल. खाली चिखल आहे. पाऊस झालेला असताना नीट चालावं माणसानं. किडा मुंगे सांभाळ त्यांना पण जीव असतो. हे सगळं सांभाळ तुझं वजन. माझे बाबा म्हणतात पाऊस वगैरे पडलेला असताना शेवाळ असताना माणसानं नीट चालावा. तो आंड वर कर. सॉरी ते चुकून लागलंय ते. सॉरी काका. हो चुकून थांबा. असं चुकून पडलो मी. चुकून ओ बघा ऐका ना माझं. अरे चुकून हे काय हे असं चुकून. पण आता मी तुला ठोकून काढणार आहे. अहो बाई तुम्ही कशाला मध्ये येत आहे? हे बघा
ते माझे मिस्टर आहेत. ओ हो, तो कोणी का असना, पण आज मी त्याचे हाड मोडणार आहे, कारण मी रेसलिंग चॅम्पियन आहे. हो का? तुम्ही असाल रेसलिंग चॅम्पियन, पण मी सुद्धा कराटे चॅम्पियन आहे, कळलं? आहो, तुम्ही एक महत्त्वाचं काम करा. सोडत नाही त्याला. सरळ मागे वा आणि हे धरा. रेसलिंग चॅम्पियन काय? ओ रेसलिंग चॅम्पियन. अरे वा, सकाळी सकाळी प्रियाचा फोन. हॅलो. हा मी मस्त. अच्छा, हा भेटूया ना ग, मला पण भेटायचंय तुला. अगं कसला कसला आवाज आहे का तुझा, असं किंचाळतात का? माणूस घाबरतो ना. अहो तुम्ही इथे काय करताय? दिसत नाही का फोनवर बोलतोय? फोनवर? फोन कुठे माझा? अहो तेच म्हणते मी, कुठे तुमचा फोन? अगं माझा फोन पडला तुझ्या किंचाळण्यानं खाली, फुटला ग तो, मला जाऊ दे. काय करताय? काय करता काय, फोन उचलायला पाहिजे ना, किती महत्वाचा नंबर आहे त्याच्यामध्ये माझा ग. एवढ्या उंचावरून पडल्यावरती चक्का धूर झाला असेल त्या फोनचा, कचरा झाला ग त्याचा, पण फार महत्वाचा नंबर आहे त्याच्या, जाऊ देत मला जाऊ. आहो असा कोणता महत्वाचा नंबर आहे? लवर नंबर. हा काय म्हणताय? लॉकर नंबर. हा बँकेचा लॉकर नंबर असतो की नाही, जो लॉकर उघडत नाही म्हणून बँक एक नंबर देते, तो लॉकर नंबर होता का त्याच्यामध्ये? तो फार महत्वाचा आहे, मला जाऊ द्या. जाऊ द्या, माझे पप्पा तुम्हाला नवीन मोबाईल घेऊन देतील. नवीन? हा मग चांगला तो स्क्रीन टच असा स्लाईड वाला वगैरे घ्यायला सांगते, मला आवडेल तो. पण हा फार महत्वाचा होता का माझा, मला जाऊ दे ग, मला जाऊ दे, जायचंय मला. मरायची एवढी हौस आहे ना, जा जा. नको नको, ऐक ऐक ऐक. फिटली हाऊस? फिटली हाऊस. नवीन मोबाईल मध्ये टाकेन मी तो नंबर, पण माझा मोबाईल फुटला या दुःखात, हनीमून ओव्हर. हनीमूनचा एंड असा. अरे कसे झोपलेत हे, यांना प्रलय आला तरी फरक पडणार नाही, मरू दे. भूकंप भूकंप भूकंप. भूकंपाचा केंद्रबिंदू काय वर आहे की काय, काय चाललंय हे? जाऊ दे तिकडे. भूकंप वाचवा. काय चाललंय माझ्या घरात? भूकंप आलाय, वाचवा. अगे थांब. यांना काय झालं? तू रशीच्या उड्या मारतेस घरामध्ये सकाळी सकाळी? अरे मला वाटलं भूकंप आला की काय या घरात. काही चेंज आहे? हो आहे ना, दोन भिंती पडल्या, छत तेवढं बाकी आहे, तेवढाच चेंज झालाय घरात. माझ्यात काही चेंज आहे का? तुझ्यात? जा कपडे चेंज करून घे, तू तेवढाच चेंज करू शकते. जा तिकडे. पण मी डायटिंग पण करते ना, तरी माझ्यात काही चेंज नाही. उद्यापासून ना 100 जागी 200 रशी एवढ्या मारीन, कमी पडल्या तर 200 वर पण मारीन. 200? वा वा वा, तुझे पाय कुठे आहेत? मी तुझ्या पाया पडतो. आहो नवऱ्याने असं बायकोच्या पाया पडू नये. हो मी पाया याच्यासाठी पडतोय ग, प्लीज उड्या नको मारू, या घराच्या जागी माझी समाधी बांधावी लागेल आता. अहो मी काय म्हणते, उद्या तुम्ही ऑफिसला जाताना मला जवळच्या लेडीज एक्सरसाइज सेंटर वरती सोडाल का? लेडीज एक्सरसाइज सेंटर? तू फारच मनावर घेतलंय का हे सगळं? मग शेवटी तुमच्या सुखातच माझं सुख आहे. अगं किती लांब आहे? अहो जवळच आहे. ए थांब 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 थांब, बस ए थांब. चल. हा माझा मोबाईल ठेवा. का? मी जरा जिमची चौकशी करून येते. नसत्या चौकशाच फार बायकांना. चौकशी करते ना तू जिमची? आणि हो तुम्ही मला मार्केटला सोडूनच पुढे जा. हाय जिमवाल्याचा शेवटचा दिवस आज. ही इकडे कुठे? आता मरतोय फुकट. ओ माय गॉड, तू इथे? ओ माय गॉड, तू इथे? बघ ना कसा योगा योगा असतो, आपण परत भेटलो. किती फोन केले रे तुला. अरे पण तुझा फोन नॉट रिचेबल दाखव. हो ग, तो माझा फोन गेला, काय करायचं त्याचा आता. ही तुझी कार आहे?
ड्रायव्हर पण ठेवलाय. सहा ड्रायव्हर आहेत माझ्याकडे. सहा. वाव. एक मिनिट. फोन फोन. मिसेसचा कॉल आहे. मिस कॉल आहे. तू चीटर. म्हणजे तुझं लग्न झालंय? अगं म्हणजे झालंय पण आणि नाही पण झालंय ग. म्हणजे मला खरं सांगायचं तर माझं तुझ्यावरच प्रेम आहे ग. व्हॉट? हो म्हणजे हे मला तुला सांगायचं होतं पण आतापर्यंत माझं धाडच नाही झालं. पण आता त्याचा काय उपयोग आहे? अगं का नाही उपयोग? ऐक ना, हे बघ ती बाई दिसते तुला. काहीतरी जोडी जुळते का? तू मला सांग, अशा बाईशी कोणी लग्न केलं असतं का? मग मी का केलं विचार? का केलं? आजोबा. आजोबा गेले ते आता नाही त्या जगात. आजोबांची फार इच्छा होती की मी त्या मुलीशी लग्न करावं ग, म्हणून मी खर तर त्या मुलीशी लग्न केलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल म्हणून, बाकी काहीच नाही. मी तुझं दुःख समजू शकते रे. बाण बरोबर लागलाय. म्हणजे आत्म्याला शांती मिळाली असेल त्यांच्या म्हटलं. आता नंबर गेलाय ना, काही टेन्शन नाही. माझा दुसरा नंबर आहे, लिहून बोल. 9226262006. बघितलं? आली आली ती आली. तुम्ही तुम्ही ओके ठीक आहे, चल बाय. मी तुला फोन करते. बाय 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 बाय. आहो कोण होती ती? माझी दूरची मैत्रीण. आज फार जवळ आली माझ्या. म्हणजे? म्हणजे तुला मार्केटला जायचं होतं ना. काय अगं ए, काय होतं तुला? हॅलो अगं ए, अगं ए, काय तुला त्रास होतोय का कसला? चल 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 गाडीत बस. अरे देव आई. करा बर. किती दिवस झाले? काय दिवस गेले? ते नाही, गेले 10-12 दिवस ना त्या डायटिंग करत असणार. हा असं असं म्हणून त्यांना विकनेस आलाय बस. मग ठीक आहे. ते काही ठीक नाही, तुम्ही त्यांचा आहार एकदम बंद करू नका. हो त्या 16 सोमवारचा उपवास धरलाय. भाग्यवान आहात तुम्ही बाबूराव, तुमची बायको तुमच्यासाठी उपवास करते. नाहीतर माझी बायको वटपौर्णिमेला सुद्धा उपवास करत नाही, माहिती आहे का? बोला. पण मी काय म्हणतो, एवढा चांगला नवरा मिळालेला असताना उपवास कशाला करायचा? मम्मी बारीक कशी होणार? तुमच्या प्रकृतीमानाने तुमची तब्येत उत्तम आहे. आणि कुठल्या मूर्खाने सांगितलं बारीक असणं म्हणजे सुंदर असणं? बाह्य रूपापेक्षा आंतरिक सुंदरता अतिशय महत्वाची. मी या गोळ्या लिहून दिल्यात, त्यांना वेळेवर द्या. हो ठीक आहे, बाकी काळजी करण्याचं काही कारण नाही. येऊ मी? या या, मी येतो ना तुमच्या बरोबर. द्या बॅग माझ्याजवळ. थँक्यू. निवांत बसूयात का? तुला लगेच जायचंय घरी? नाही पहिलंच ऑप्शन ठीक आहे, बसूयात निवांत. काय मी घरी सांगून आलो, मी उशिरा येणार आहे घरी म्हणून. म्हणजे तू सगळं तुझ्या बायकोला सांगतोस की काय? तिला काय सांगायचं सगळं? तिला मी काहीही सांगत नाही. खरं तर कालच मी तुझी तिची भेट घालून देणार होतो, पण तिला चक्कर आली ग मध्येच. चक्कर आली म्हणजे? ते आपलं हे. नाही नाही तू समजतेस तशी चक्कर नाही ग, ती वेगळीच चक्कर होती. खरं तर मी तिला हात पण नाही लावत. का म्हणजे काय? लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला खडसावून सांगितलं मी, तुझ्या माझ्यात नवरा बायकोचं नातं नाहीये, माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. मग तुझं कोणावरती प्रेम आहे? तुझ्यावर. खरंच? मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच तुम्हाला आवडली होतीस. या हृदयात फक्त तुझाच फोटो आहे, दुसऱ्या कुठल्याच थुकरट फ्रेमला आता जागा नाहीये. पण तुझ्या बायकोचं काय रे? तीच तर खरी अडचण आहे ना. पण ती अडचण दूर झाल्याशिवाय आपल्या दोघांचं मिलन होऊ शकणार नाही. म्हणजे तू पण मग? यस. तुझी शपथ. पण तुझी बायको कशाला आठवण करून देतेस तिची सारखी सारखी? तू काळजीच करू नकोस, तुझ्यासारखी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आल्यावरती त्या म्हशीचं दावं तोडायला काय मला वेळ लागणार आहे? हे बघ तुला जे काय करायचं तू कर, मी उद्या गोव्याला फॅशन शो साठी चालली आहे, सो मी येईपर्यंत मला गुड न्यूज मिळालीच पाहिजे. तू काळजीच करू नको ग,
उद्याच तिचे बॉडीगार्ड पण निघालेत. म्हणजे तिचे आई बाबा निघालेत गावी. करतो मी काय करायचं ते. कशाला रडतेस, रडू नकोस बाळा. चला चला. अजून थोडे दिवस थांबला असतात तर. नाही ग भाभी, बरीची काम खोळंबली आहेत ना. तुझा सुखाचा संसार बघितला बरं वाटलं. हे बघ, जावे बापून सांग आम्ही निघालो म्हणून. हो सांगते, ते आज लवकर गेले. बर. हे बघ, एक आई म्हणून मी तुला सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव, एकमेकांना समजून राहा हा, आणि छोट्या छोट्या गोष्टीवर ना भांडत बसू नका. कळलं? एक छोटीशी ठिणगी की नाही भम मोठा स्फोट उडवू शकते. सांभाळून. अरे नाही नाही नाही, आशीर्वाद द्या. असेच येत राहा. अगं येऊ येऊ, आम्ही रडायचं नाही, येतो. हा सुखी राहा. येऊ स्वतःची काळजी घे. अरे बापरे, यांचे संकोचच नाही. अहो चला आता येऊ आपण परत भेटायला. बाप्पा चला. मुलगी माझी. Plan successful. बस आता मला सहन होत नाहीये. मी तुम्हाला शेवटचं सांगते. काय? तो किचन मधला एक्झॉस्ट फॅन तुम्ही कधी रिपेअर करणार आहे? काय एक्झॉस्ट फॅन? हे तुला सांगायचं होत. हो. मरडतीस कशाला? अहो कांदा कापल्याने रडायला येतच ना. कांदा कापत होती म्हणून रडतीयस? हो. मला वाटलं घर बीर सोडून चालली की काय. घर सोडून? मी कशाला जाऊ घर सोडून. गार्डन मध्ये मी त्या मुली बरोबर हे सगळं करत होत ते पाहिलं ना तू. हो मग. तुला माझा राग आला असेल. आज तारीख कोणती आहे? कोणती आहे? 1 एप्रिल. तुम्ही मला एप्रिल फुल बनवलं ना. 1 एप्रिल सगळं झालं. एप्रिल फुल वगैरे काही नाहीये. हे बघ, मी तुला खरं खरं सांगतोय, त्या मुलीवर माझं प्रेम आहे, लफडा माझं. चला, तुम्ही माझी चेष्टा करताय ना. अगं ए ए ए ए, चेष्टा नाही करताय मी, मी तुला खरं खरं सांगतोय. आणि आता ऐक, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. प्रिया नावाच्या एका मुलीवर माझं प्रेम आहे आणि मी तिच्याशी आत्ताही लग्न करू शकतो. हे आपल्यामध्ये जे काही लग्न वगैरे झालं ना, हा संसार वगैरे, हे सगळं खोटं आहे. असंही आपण लांब लांब आहोत, त्यापेक्षा कायमचे लांब होऊयात ना. पती पत्नीचं नातं काय फक्त एकत्र झोपण्यापुरतच मर्यादित असतं? बघ, ते मला काही माहित नाही. मला फक्त एवढंच कळतंय की मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. घटस्फोट? हो घटस्फोट. त्याच्यात तुझं आणि माझं भलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला घटस्फोट दिल्यावर माझं भलं होईल म्हणून? हे जे मी तुमच्या नावाने गळ्यात बांधलंय ना, ते फॅशनचा नेकलेस म्हणून नाही, जन्मोजन्मीचं नातं येते. असं तडकाफडकी तोडता येत नाही. हे बघ, तुम्ही बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही या गोष्टीचा नीट विचार करा. आणि हो, मी पण करेन. मी पण करेन म्हणे, मी पण करेन. बरं झाला. काय झालं? हे बघ, गॅस चालू ठेवतात मग काहीतरी जळणारच ना. झाला साहेब. साहेब झाला. त्याला साहेब झाला नाही हो, करपाटला कालीच तुमचा ता. साहेबांनू माझा थोडा ऐकून घ्या. मी काय म्हणतोय, पुढच्या महिन्यापासून मी दुसरी नोकरी बघू. काय काय रे ताई साहेबांचं तुमचा घटस्फोट होणार. मग गाडी आणि ड्रायव्हर ठेवायची लायकी थोडी आहे तुमची. सगळं चोरून ऐकलंस तू. झाला म्हणा, तिची एक वाईट सवय आहे ना. जल्ला चांगली सवय आहे तुझी. तुझा पगार झाला का रे या महिन्याचा? हा जल्ला. पगार जळला? झाला जल्ला, पगार झाला. मग जल्ला आता लक्षात ठेवायचा, सकाळी सकाळी 7 वाजता गाडी रेडी ठेवायची. समजलं?
ओ साहेबानू गाडी रिपेअरिंगला टाकली गॅरेज मध्ये का आणि उद्यापासून बसणे त्याची सवय करा याच्या पुढे तुम्हाला तसंच जायचं आहे आले मोठे गाडी अरे ऐक ना माणसं आहे जल्लय हा काय चाललं हे मात्र गरजेचं आहे बाबू मी काय म्हणतो तू इन्शुरन्स काढलेस का रे काढलाय ना माझ्या सासऱ्यानं चांगला जॉईंट इन्शुरन्स काढलाय अरे वा मस्त मस्त म्हणजे काय माहितीये काय उद्या तू का चकलास म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुझे पैसे तुझ्या बायकोला मिळतील ना आणि बायको ग चकली तर तुला मिळतील अरे त्याचा मी कधी विचारच केला नाही सर शॉर्ट रेडी आलो आलो चल मी जरा शॉर्ट रेडी येतो हा इन्शुरन्स आता इन्शुरन्स घरात आणि ही डायरेक्ट ढगात घे घे घोरून घे नाहीतरी आता शेवटचीच घर घर लागणार आहे आशू आशू अगो बाई तुम्ही आलात आणि शिंकताय का सर्दी झाली का नाही गं तुला प्रेमान हाक मारली आशू अय्या खरंच तुम्ही कधी आलात आत्ताच आलो आणि तुला माहितीये मी आज माझ्या हातानं तुझ्यासाठी चहा बनवलाय तू पिशील ना माझ्या हातून चहा तुम्ही प्रेमाने विष दिलं तरी मी पिन मिळालं नाही ग सकाळी सकाळी कुठं विष वगैरे काय का चहा पी ना माझ्या हातून आशू तुला माहितीये काय आपल्या घराची ही जी खिडकी आहे ना सकाळी मी उठलो तिथून बाहेर पाहिलं काय नजारा दिसतो का बाहेरचा अप्रतिम तू पण बघता एकदा मस्त मी रोज बघते आज वेगळा आहे रंगच फार वेगळा आहे बघ बघ एकदा अगं बाई खरं अशी तुला माहितीये तुला बघून मला कोण आठवते आता कोण टायटॅनिक मधली केट विन्सलेट आणि तुम्ही दादा कोण के तिकडे जहाज तिकडे जा जा पुढे जा अजून जहाजाच्या टोकावर जा ना रहे का भोपळा ना बजे का ढोल नाही नाही बाबा हे चुकीचं आहे त्यापेक्षा आपण घटस्फोट घेऊया हे बघ कसं वाटतंय आता जरा डोकं दुखतंय अच्छा 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 नाही घाबरायचं काही कारण नाही असं डॉक्टर म्हणाले ते म्हणाले काय पहिल्यांदाच तू एवढ्या उंचीवरून पडली असेल ना म्हणून थोडा त्रास होतोय थोडं खर्चटलंय बाकी शारीरिक इजा काही नाही असं म्हणाले मला अहो काय म्हणताय फक्त तू पडलीस ना तिथं आपला तो जल्ला बसला होता कोण ड्रायव्हर का आपला तो तो तेवढा विजला ग नाही म्हणजे ऍडमिट आहे तो हॉस्पिटलमध्ये बरं वाटेल त्याला आता हळूहळू अहो आपल्या घरच्या आणि मम्मी पप्पांना नाही ना सांगितलं अरे देवा अरे काय झालं या सगळ्या प्रकरणात मी एवढा घाबरलो होतो ना मी कुणालाच कळवलं नाही ग मी त्यांना कळवू का नाही नाही नको नको उगाच काळजी करत बसतील ते हा ते पण बरोबर आहे कोणी आहे का घरात बाबूराव पवार अग भाई पोलीस पोलीस हो तुम्हीच काय ते बाबूराव पवार हो मिस्टर तुम्हाला विचारतोय मी तुम्हीच का बाबूराव पवार हो हो मीच हे पहा मी तुमच्या ड्रायव्हरची जबानी लिहून घेतली आहे आता तुमची जबानी लिहून घ्यायला पाहिजे कशाबद्दल या गॅलरीतून पडल्या यांना पाडण्यात आलं की यांना मारण्याचा कट होता कदाचित तुमचा अहो काय म्हणताय काय तुम्ही साहेब माझा माझ्या पतीवर पूर्ण विश्वास आहे ते स्वप्नात देखील असं करू शकत नाही हे बघा माझ्या पतीच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही माझा पाय घसरला आणि मी पडले हे बघा मॅडम तुम्हाला जे काय सांगायचंय ना ते पोलीस चौकीत येऊन सांगायचं
तसं आम्हाला लिखित लिहून घ्यावं लागेल, कळलं? जसं बरं वाटेल तसं लगेच चौकीला यायचं, काय? ठीक आहे. आणि हो हो बाबूराव पवार, चौकीला यायचं म्हटलं, येतो मी. ओके. अय्या तुम्ही आला? अहो सांगायचं राहून गेलं होतं. माझी मैत्रीण आहे ना भैरवी, ती आपल्या नवऱ्यासोबत इकडे राहायला येणार आहे. इथे? हा. अरे पण ऐश मरेल ना मी. अगे त्याच्या खालून तिकडून जा ना. अगं किती सहाय्य करशील तू. हाय कशी आहेस? मस्त. ये 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 ये. अगं जरा हळू ग. बस बस बस. हे कोण? अहो हीच माझी मैत्रीण भैरवी. हो का? ऐश तू अगदी आहे तशी आहेस. पण तू पळून जाऊन लग्न केलंस आणि मला सांगितलं पण नाहीस ना? अगं खूप घाई झाली ग, कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही. तसं आमचं पण लग्न घाईतच झालं. पण ते जाऊ. हे माझे मिस्टर. अगं ते बघ. देवा 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 देवा. आणि ते माझे मिस्टर. मिस्टर नाही कारभारी म्हणा. कसलंही भारी वाटतंय बघा. हा फार भारी बोलतो. अरे भारी सामान कोण उतरवणार? ओ हात लावा की. कृणाल या की. अरे माझे मैत्रिणीचे मिस्टर आहेत, नोकर नव्हे. सॉरी सॉरी हा, मला माहित नव्हतं. बाकी काही म्हणा, तुम्हाला बायको मात्र एकदम वजनदार मिळाले. आपलं नाव बी एकदम वजनदार आहे, कुणाल दांडगे पाटील. कुणाल नाही होते, कुणाल असेल. हा तेच तेच तेच. कच्या खाली काहीतरी येडावाकडा आहे. हा मात्र आपल्याला वाकडा शिरायची सवय नाही. हा आपल्याला सगळं एकदम सरळ जमत. आमचा बाप म्हणायचा, पोरग मोठं झालं की बापाचं नाव काढणार. मग काढलं बापाचं नाव म्हणजे. हा म्हणजे लहानपणी आम्ही लिहायचो कुणाल शिरपतराव दांडगे पाटील, आणि आता लिहितो कुणाल दांडगे पाटील. काढला का नाही बापाचं नाव? हा मात्र आम्ही बापाचं नाव काढलं, बापाने आम्हाला घरातूनच काढलं. अगं हो ना, ह्याच्या वडिलांचा लग्नाला विरोध. हो म्हणून आम्ही कोर्टात जाऊन लग्न केलं. काय म्हणतेस? एकुलता एक मुलगा आहे, होतील राजी थोड्या दिवसांनी. पण तोपर्यंत आम्ही इथे राहिलेलं चालेल ना तुम्हाला? अगं चालेल ग. बरं तुम्हाला पत्ता शोधताना काही त्रास नाही ना झाला? नाही ग, कृणाल पत्ते शोधण्यात अगदी माहीर आहे. अरे मी तर पत्तेच खेळतो. श्रीमंत बापाचं पोरग अजून काय करणार? काढा. काय काढा? पत्ता काढा, पत्ता काढा. आता बघा कृणाल. अरे तू पत्ते खेळायला लागलास की बेपत्ताच होतोस. आपण कुठे आहे याचं जरा भान तरी ठेव. बर, तुम्ही दोघेही खूप दमला असाल ना? हो. तुमच्यासाठी रूम तयार ठेवली. चला. अरे वा लई भारी. चला. ओ मिस्टर, ते सामान तेवढं आतमध्ये घेऊन या. मी? अरे देवा, आता हिच्या समोर घटस्फोटाचा विषय कसा काढायचा? काढा. काहीही करून वेळ काढाच. काय आहे बाबूराव, त्या सावित्रीची न्यूज आहे ना, ती तुम्हीच कव्हर करा. सर प्रत्येक वेळी मी काय, दुसऱ्या कोणाला तरी सांगा, मला नाही जमणार. हे बघा हे बघा, ह्याला सांगा, ह्याला वेळ आहे भरपूर. त्याला नाही जमणार. अहो ते म्हणतात नाही का, ज्यानो काम त्यानो थाय, दुजा कर तो गोंत्यात जाय. गोंत्यात नाही हो सर, गोत्यात जाय. बॉस कोण आहे? गोंत्यात जाय. अर्थ एकच होतो ना. आणि लक्षात ठेवा, बॉस नेहमी बरोबर असतो. अरे बोला पोकणे. काय सर? सही पाहिजे द्या. काय पुकणे? काय गुड न्यूज आहे की नाही? का अजूनही बायकोला कडेवर घेऊन फिरता? इनफ सर, माझी बायको माझ्याशिवाय दुसरा कुणाचाही विचार करत नाही. तुमची पहिली बायको तुमचाच पैसा घेऊन दुसऱ्या बरोबर पळून गेली. तुमच्या दुसऱ्या बायकोनं तुमच्याशी फक्त पैशासाठी लग्न केलंय तिनं. माझी बायको तशी नाही. माझी बायको माझा संसार व्यवस्थित चालवते आणि माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही सांगू शकता? सर बॉस पण चुकतो, पण त्याच्या चुका त्याच्या तोंडावर कोणी सांगत नाही. बेशक तुम्ही मला कामावरून काढून टाका, पण माझ्या बायकोबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही.
सॉरी मिस्टर फुकणे, मला माझी चूक कळली. हे सगळं ऐकल्यानंतर आता मला माझी उंची तुमच्या बायकोपेक्षाही कमी वाटायला लागली. नाही, याच्यापुढे मी तुमचीच काय पण कुणाचीही मस्करी करणार नाही. मला माफ करा. सॉरी सर, मला असं बोलायचं नव्हतं, पण प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. मला सहन झालं नाही म्हणून बोललो. आय एम सॉरी. इट्स ओके मिस्टर फुकणे, इट्स ओके. अहो तुमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे, नाही तर माझी बायको तिला माझ्यापेक्षा पैसेच जास्त प्रिय आहेत. आणि अशी नाती पत्त्यांच्या बंगल्यासारखी असतात, जराशी हवा आली. टोनी मुझे शाम को जल्दी लेने आना. अरे ये क्या? आवाज कैसे? क्या हुआ? अरे संभाल के, संभाल के. ये आवाज कैसी आई? टायर फटा क्या? पता नहीं यार. ओ कैसे हो गया ये सब? तुम्हें कहीं लगा तो नहीं? नहीं, गिरते गिरते बच गई. थैंक गॉड. अब इसे कैसे लेके जाएंगे? पक्का तुम्हें चोट तो नहीं आई ना? नहीं. ओ थैंक गॉड. तुम्ही इथे? हो मी घरी चाललो होतो, तुम्ही अचानक कारच्या समोर आलात माझ्या. तुम्ही घरीच चाललाय ना, मग मी कार मध्ये येतो तुमच्या बरोबर. टनी मी कार मध्ये निघालती. ओके बाय बाय. काही लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही. कोण होता तो? हा माझा कृणाल पेक्षाही श्रीमंत असणारा नवा मित्र. चला. कसला विचार करताय? नाही काही नाही. माझ्या बरोबर तो दुसरा माणूस कोण होता याचाच ना? तो माझा दुसरा प्रियकर. दुसरा प्रियकर म्हणजे? म्हणजे कृणाल वडिलांची इस्टेट मिळू शकला नाही तर मला दुसरा पर्याय नको. अग पण नवऱ्याला पर्याय म्हणतात का? लग्न म्हणजे दुसरं काय असतं? म्हणजे म्हणायचंय काय तुला? म्हणजे माझ्या मते लग्न म्हणजे आमच्या सारख्या मुलींना सेटल होण्याची संधी. तुम्ही नाही का एका नोकरीत सेटल नाही झालात तर दुसऱ्या नोकरीचा पर्याय निवडता? तसं जर कृणाल मला सेटल करू शकला नाही तर मला दुसऱ्या मार्गाने सेटल व्हावंच लागेल. पण एकदा विचार तर करा ना. आणि माझा निर्णय ठरलाय. म्हणजे? तुम्हाला कळेलच आता. आलीस? नाही, चाललीय. चाललीस? कुठे चालली? तुला सोडून कायमच, कारण मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. कायमच का? दुसरा कोणी सापडला काय? मी तुझ्याबरोबर लग्न कशासाठी केलं होतं? कारण तू मला सगळी सुख देशील. श्रीमंत बाबाचा एकुलता एक मुलगा ना तू. पण तो बापच तुला घरात घेईना तर तुझा मला काय उपयोग? अच्छा, म्हणजे तू मला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करणार? हो. आणि त्याचा पैसा संपला तर? तिसरा करेन. वा वा, म्हणजे ड्रेस आणि नवऱ्यात तुला काहीच फरक वाटत नाही? बायका ड्रेस बदलतात तसं तू नवरे बदलायला निघालीस. अरे तुझ्यासाठी बायकोला सोडलं मी, घरदार सोडलं. हा निर्णय घ्यायच्या आधी माझ्या मनाचं काहीतरी विचार करायचंस. माझा विचार मी केलाय, आता तुझा विचार तू कर. तुला कुठे जायचंय ते? भैरवी. भैरवी ऐक, भैरवी. बाईच्या जातीला तवा बी नाही समजलो आणि आज बी. ba
बाबूराव, आमची बायको आम्हाला सोडून गेली, आता आम्ही जातो. कुठे जाऊ, काय करू, काय पत्ता नाही. पर तुम्ही शेवटचा पत्ता काढा. पण काढा हो, काढा बघा. जोकर जोकर, आम्ही जोकर बनून आलो बाबूराव, सरकशेत नाचणारा जोकर. आता पहिल्या बायको पाशी कोणत्या तोंडाने जाऊ, कसं जाऊ तिच्या समोर. भैरवीनं भैरवीनं रुमाला सारखं वापरून फेकून दिलं आम्हाला, कसं जाऊ पहिल्या बायको समोर. हा पर तुम्ही सुखी आहात बाबूराव, सुखी आहात तुम्ही. तुम्ही कुठल्या पोरीच्या जाळ्यात अडकलं नाहीत. तुमची बायको एकदम सती सावित्री आहे. कधी काय बिनसलं ना तर माफ करा तिला. पर घटस्फोट देऊ नका तुम्ही, नाहीतर आमच्यासारखं आयुष्य पिसत राहावं लागेल कायम. येतो बाबूराव, काळजी घ्या. याला साहेबांचं काय करायचं काहीच समजा, एवढं डोकं फिरलंय ना. तुम्हाला सांगतो काय करायचं आमच्या साहेबांना. मॅडम एवढं प्रेम करतात, पण साहेबांचं जरा पण प्रेम नाही. काय रे, मला सांग, तुझे साहेब घरामध्ये आहेत का? त्याला मॅडम आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या लोकांची मोठी लपडी, आपण कशाला मध्ये उगाच पडा. असं काय, हम जरा मीच बघ. मॅडम एक मिनिट, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काय ते? आमच्या साहेबांवर तुम्ही लय प्रेम करता ना. हो. अहो आमच्या बाई साहेब पण साहेबांवर लय प्रेम करतात. काय? पण साहेबांचं जरा पण प्रेम आमच्या बाई साहेबांवर नाही, सगळं प्रेम आहे ते त्यांच्या पैशावर. शट अप, असं काही एक बोलू नकोस. तो ऑलरेडी इतका श्रीमंत आहे, त्याला पैशाची काहीही गरज नाहीये. अहो एक नंबरचे गरीब आहेत ते. अहो पैशासाठी फक्त बाई साहेबांवर प्रेम केलं त्यांनी. असं काय, त्याला वाटत असेल की मी त्याच्या जाळ्यात फसली आहे. बघतेच आता मी त्याच्याकडे. अगे तू इथे? मी आज इथे फैसला करायला आलेली आहे. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? अरे किती दिवस झालं तू तुझ्या बायकोला घटस्फोट देतोयस. कुठे आहे तुझी बायको? मी आहे यांची बायको. तुम्ही कोण? ती प्रिया आहे. मी तुला म्हटलं होतं नाही का मुलीवर माझं प्रेम आहे, हीच ती. आणि आता ओळख झालीच आहे, तर हे पण ऐकून घे की हिच्याशी मी लग्न करणार आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्ही हिच्याशी लग्न करून सुखी व्हाल? का नाही होणार? अगं हिच्यासारख्या मुलीशी लग्न केल्यावर कुणीही सुखी होईल ना. ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटतं ना तर मी तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार आहे. शेवटी तुमच्या सुखातच माझं सुख आहे. क्या बात है प्रिया, इतके दिवस जे मी करू शकलो नाही तू एका क्षणात करून दाखवलंस. वा, आता आपण कधीही लग्न करायला मोकळे. आधी तू माझ्याशी लग्न कर. लग्नाच्या अगोदर जर काही घडलं आणि तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मग मी उद्या काय करू? अगं असं कसं घडेल, तू माझ्यावर संशय घेतेस का? हे बघ, तू तुझ्या लग्नाच्या बायकोला सोडायला निघालायस तर उद्या तू मला कशावरून सोडणार नाहीस? अगं असं कसं करेन मी? ओ मग एक काम कर, हा जो तुझा बंगला आहे ना तो तू सगळा माझ्या नावावरती कर. हा बंगला माझ्या वडिलांनी दिलाय आणि तो माझ्या नावावर आहे. मग तुझ्या बँकेत जे 50 लाख रुपये आहेत ना ते तू सगळे माझ्या नावावरती करून टाक. सध्या त्यांच्या अकाउंट मध्ये 30,102 रुपये आहेत. काय तू श्रीमंत नाहीस? मग तुझी ती कार? ती कार सुद्धा माझ्या वडिलांनी दिली आहे. या घरातली एक न एक वस्तू माझ्या वडिलांनी दिली. यू चीटर, तू मला फसवलंस. मी करोडपती समजून तुझ्यावरती प्रेम केलं होतं. अगं पण तू म्हणाली होतीस की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. मग मी काय तुला डायरेक्ट बोलू की मी तुझ्या संपत्तीवरती प्रेम केलं होतं म्हणून? यू फटीचर.
अरे तुझ्या सारखे माझ्या मागे ना कितीतरी लागलेत. अगं मी कमावेन ना लाखो रुपये. कसे? माझ्या विम्याचे पैसे काढून मला गॅलरीतून ढकलून देऊन कि मग मला मारून. हे बघ, तुझ्या या बायकोचा ना तुझ्यावरती विश्वास असेल, पण माझा ना बिलकुल विश्वास नाहीये. हे सगळं तुला कोणी सांगितलंय? तुझा तो ड्रायव्हर आहे ना, मला त्याच्याकडनं सगळं काही समजलंय. मला इथून पुढे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करू नकोस. गुड बाय. बस आता मला काही ऐकायचं नाहीये. अगे ऐश्वर्या, बॅग घेऊन कुठे निघालीस? बस हे विचारायचा अधिकार तुम्ही गमवून बसलाय. अगं मी तुम्हाला आवडले नाही, तुम्ही मला सतत टोमणे मारले, तुमची सगळी लफडी सगळ्या चुका मी सगळं माफ केलं, पण तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळ्यात मोठा विश्वासघात केला तुम्ही माझा. स्वतःच्या बायको समोर एका परस्त्रीला मिठीत घेताना तुम्हाला लाज नाही वाटली? त्यावेळी माझ्या हृदयावर काय वेदना झाले असतील तुम्हाला काहीच नाही वाटलं? मी सुद्धा तुमच्यासारखी बेशरम झाले असते, चाललं असत तुम्हाला? माझ्या आई बापानं मला ब्लॅकमेल करून तुझ्याशी लग्न करायला लावलंय, त्यामुळे इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्या माझ्यात पती पत्नीचं नातं असणार नाही, समजलं? एक दिवस मी तुम्हाला इतकं प्रेम देईन ना की तुम्हाला माझा स्वीकार करावाच लागेल. ऐश्वर्या हे बघ, मी चुकलो, मला माफ कर. मीही चूक करते, माफी मागते. मला माफ कराल? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सुंदर असते आणि लग्नानंतर वेगवेगळ्या झोपण्याचा प्रस्ताव जर मी मांडला असता तुम्ही तो मान्य केला असता? ऐकून घे माझं. मी बस मी नेहमीच ऐकत आली आहे तुमचं, आता मला बोलू दे. मगाशी तुम्ही प्रियाला बोललात ना माझ्यावर प्रेम करतेस का माझ्या पैशावर, तुम्ही स्वतः काय केलत? माझ्या वडिलांनी दिलेला बंगला हवाय, गाडी हवी आहे, पैसा हवाय, पण जाडी मुलगी नकोय. पार गल्ला बायको म्हणून दाखवायला तुम्हाला लाज नाही वाटली? तुला सगळं माहित होतं, मला सगळं माहित होत. मी तुम्हाला सुधरायची संधी दिली. अरे ज्या माणसाला मला चार चौघात बायको म्हणून दाखवायला लाज वाटते त्याच्याबरोबर मी संसार कशी करू? काय? डिवोर्स पेपर्स हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? आता तुम्ही दुसरं लग्न करायला मोकळे, चालले मी. ऐश्वर्या ऐक माझा. ऐश्वर्या स्वप्न पडलं. मी स्वप्नात बघितलं आपल्या बाबूला कुणीतरी गोळी मारली. हो अगं तू सारखा त्याचा विचार करत असतेस ना म्हणून स्वप्नात पण तोच दिसतो तुला. नाही नाही अहो मी खरंच सांगते. हो बाबा काय झालं? आई मला राजूचा फोन आला होता ग, वहिनीला गोळी लागली आपली.
तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. आपल्याला ताबडतोब यायला सांगितले आहे. बाबा चला ना लवकर. बघा मी म्हणत होते ना. हो बघू आपण. पण काय झालं काय? गोळी लागलीय. हे बघा आले. आओ पवार साहेब, पवार साहेब, आओ पवार साहेब. मी सांगतो तुम्हाला, अहो त्या ऐश्वर्याच्या वडिलांचा फोन आला होता मला. काय? त्या कृष्णा डाकूनी त्या बाबूवर गोळी झाडली पण ती ऐश्वर्याला लागली. चला चला पटकन चला, आपल्याला स्मशानात जायला पाहिजे. नाही नाही हॉस्पिटलला जायला पाहिजे. हो चल चला चला पटकन चला चला. काय झालंय कोणाच्या? आलेत का त्यांचे सगळे? आतमध्ये. राजू मला अजूनही एक गोष्ट क्लिअर होत नाहीये, एवढा मोठा प्रकार घडला कसा? खरं म्हणजे किसना डाकूनच गोळी मारली. काय? हो पोलिसांनी पकडलं त्याला. आता खरं म्हणजे तो तुलाच मारायला आला होता पण ती गोळी वहिनींनी स्वतःच्या अंगावर शिरली. केवळ त्यांचं सौभाग्य वाचवं म्हणून. अरे राजू आता मी नवरा नाही माणूस म्हणून घ्यायच्या पण लायक राहिलेलो नाही. तुला तर सगळंच माहित आहे यार, मी आत्तापर्यंत तिला त्रास देण्यासाठी काय काय केलंय. बरं हे लग्नच मला मान्य नव्हतं. तिला बायकोचा दर्जा मी आत्तापर्यंत कधीच दिला नाही आणि दिलाही नसता कदाचित पुढे. पण आता कळते की ती खरंच किती मोठ्या मनाची. अरे माझ्याच घरात कस्तुरी असताना मी उगाच मृगजळाच्या पाठी फिरत होतो असं नाही करे. नाही पण आत्ता जर तिला काही बरं वाईट झालं ना मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करणार खरंच. तुला तुझी चूक कळली आहे ना, यातच सारं काही आलं. आता आज सर वहिनींची माफी माग आणि त्यांचा स्वीकार कर, त्यांनाही बरं वाटेल. हीच ती वेळ. तो बाहेर आहे. तुला गोळी लागली आहे ना म्हणून जरा अस्वस्थ आहे का तू? अस्वस्थ? त्यांची काहीच चूक नाहीये. मला त्यांना भेटायचंय. हो हो तू शांत बस, मी त्यांना बोलवतो इथे. तो बघायला बाबू. अरे हे बघायलाच इथे या. ये बाबू. बघ आले ना. वहिनी बाबू खरंच मनाने खूप निर्मळ आहे. त्याने मनापासून तुम्हाला स्वीकारले. त्यांची काहीच चूक नाहीये. मी त्यांना कधीच माफ केलंय. म्हणजे तुला माझा राग नाही आला? अजिबात नाही. अगं मी तुला आतापर्यंत वाटेल ते बोललो, माझ्या मनासारखं वागलो नेहमी, याच तुला अजिबात काही वाटत नाहीये? नाही. राजू मला आत्ता कळायला लागलंय की एवढी मोठी घोडचूक केली मी माझ्या आयुष्यात. मी हिच्याकडे बघून नेहमी म्हणायचो की माझी बायको चार सवगत दाखवण्यासारखी नाही आहे. आय एम सॉरी पण मी असं पण म्हणालो की माझी बायको जाड आहे. पण मला आत्ता कळतं की बाह्य सौंदर्यापेक्षा मनाची सुंदरता फार महत्वाची असते आणि ती तुझ्याकडे आहे. आता मी अभिमानानं सांगेन बाहेर की खरंच माझी बायको चार सवगत दाखवण्यासारखी. चला आता बॉडी उचला. नाही 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 हिला हॉस्पिटल मधनं घरी घेऊन. वा 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 वा. चला मस्त गोड झाला. आता यांचा पण लावून टाकूया. त्याच्याकडे आहेत का? त्याच्याकडे हे सॉलिड आहे, मोठा कलाकार आहे तो. नाही नाही एक मिनिट थांबा. हे हे कधी ठरलंय बाबा? हे तुझ्याकडे बॅलन्स नाही, बॅलन्स नाही म्हणून असा रिचार्ज मारला तू आयुष्यात? आणि सगळे सगळा बॅलन्स इकडेच गेला यार. म्हणून हा टॉवर उभा राहिला ना. चला व्हेरी गुड, ऑल स्वेल द रेन स्वेल. काय म्हणाले? सगळ्या विहिरी भरले. हो का? बर ऐश्वरी हा उखाणा घ्यायचा राहिला, लग्नात घेतला नव्हता. बरोबर बरोबर बरोबर. आमच्या यांचा मित्र
राजू बॅलन्स साठी हावरा. आमच्या यांचा मित्र राजू बॅलन्स साठी हावरा. बाबूरावांचं नाव घेते नवरा माझा भाऊरा. ओ प्रिया ओ प्रिया ओ प्रिया.